उपाधिके जगाचे जे जनके ते वंदिली मिया मुळिके देवो देवी <coughs> दयाघन श्री अनंत परमात्म्याच्या आसीम अनुकंपेने आपण आजपासून अमृतानुभव ग्रंथाच्या जी प्रथम ओवी आहे त्या ओवीच्या निमित्ताने प्रथम प्रकरणाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष समावेशन किंवा शिवशक्ती समावेशन असे या प्रकरणाचं नाव काही विद्वान लोकांनी दिलेले या ग्रंथात मात्र काही त्याचं वेगवेगळं असं नाव दिलेलं नाही तर या निमित्ताने शिष्टाचाराला अनुसरून मंगलाचरण करतात आणि ते मंगलाचरण देवो देवी देव देवी यांना मंगलाचरण करतात तर देव आणि देवी यांचं मूळ स्वरूप जे आहे ते विशुद्ध चैतन्य आहे म्हणून त्यांचं मूळ एक आहे आणि ते हे खरं जगाचं जनक आहे जगाचं जनक देव आणि देवी आहेत परंतु जे दे आहे तो त्याचं उपादान कारण आहे आणि देवी हे परिणामी उपादान कारण आहे असं त्यांच्या ठिकाणी हा सुद्धा आरोप केला जातो वास्तविक जे विशुद्ध चैतन्य आहे ते कार्यही नाही कोणाचं आणि कारणही नाही अशा चैतन्याला वंदन करणं हे द्वैतात संभवत नाही म्हणून या ठिकाणी वस्तुनिर्देश म्हणजे निर्गुण ब्रह्माचं वस्तू निर्गुण ब्रह्मरूपी वस्तूचं या ठिकाणी कथन किंवा निरूपण करतात आणि हे निर्गुण ब्रह्माचं केलेलं रूप मंगलाचरण आहे आता तुम्ही म्हणाल सगुण नाही का तर तो देवोदेवीचं मूळ असल्यामुळं सगुण ब्रह्माचं देखील वर्णन या ठिकाणी केलेलं आहे जर कारण मी देव देव या वंदिली मुळी के देवदेवी असं म्हणतात देव आणि देवी ह्या दोन दोघांचं मिळून केलेलं मंगलाचरण हे ह्या सगुण ब्रह्माचं मंगलाचरण केल्यासारखं होईल दुसरे नमस्क्रियारूप मंगलपण आहे कारण आपण त्याच्यामध्ये क करणाऱ्याने आपल्याकडं कनिष्ठ आणि देवदेवीकडं श्रेष्ठ अशा प्रकारचा भाव धारण केल्यामुळं त्या ठिकाणी नमस्क्रिया रूप मंगल देखील होईल आणि ग्रंथ निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून केलेली ही प्रार्थना आहे म्हणून या ठिकाणी नमस्क्रिया रूप मंग... म... मंगल आपलं आशीर्वादात्मक मंगलदेखील होईल म्हणून आयशी हे निरोपाधिके जगाची जी जनके ते वंदिली मि देवो देवोदेवी असं आहे की रामकृष्ण परमहंसानी त्यांचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं आणि ही ओवी जर वाचली तर देव आणि देवी ह्या दोघांचंही मंगलाचं एक आपल्याकडं पौराणिक एक जो दृष्टिकोन आहे तर त्याच्यामध्ये दे देव आणि देवी जग दे पंचदेवताच्या उपासना सांगितल्या काही देवीच्या उपासना सांगितल्या काही इष्ट देवता रूपाने त्याच्या उपासना सांगितल्या परंतु एक हा अशी पद्धती आहे की ज्याच्यामध्ये केवळ देवाची उपासना नाही आणि केवळ देवीची उपासना नाही देवीला देवीपण हे देवामुळे येतं आणि देवाला देवपण हे देवीच्या सापेक्ष येतं त्यामुळं युगुल उपासना म्हणतात मग वृंदावनामध्ये वगैरे अजूनही चालते तर ह्या दोन्ही उपासना या, या ठिकाणी दोन्हींची मिळून उपासना करावी असं आस, असं एक आ, रीत आपल्याकडे आहे उपासनाकांमध्ये तर त्याप्रमाणे पाहिलं तर ही गोष्ट खरी आहे की जर केवळ देवाची उपासना केली देवीला सोडून तर हे हेही चालत नाही आणि देवीची उपासना केलीच का पाहिजे तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला विशुद्ध स्वरूपात असणारं चैतन्य त्याचं जर यथार्थ ज्ञान व्हायचं असेल तर अनेक प्रतिबंध असतात आणि प्रतिबंध हे मायेचे असतात आणि त्या प्रति माया ही देवीचं प्रतीक आहे देवीचं प्रतीक आहे म्हणून या ठिकाणी जर तुम्ही मायेची उपासना केली तर तुम्हाला माया ही प्रतिबंध निवृत्त प्र करते देवाचे देवाची उपासना करत असताना येणाऱ्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी माई माया त्याच्यावर जर अनुग्रह करील तर त्याच्या त्याच्याकडून हे स्थूलमानाने विचार आहेत परंतु हे विचार प्रात्यक्षिक जीवन जगत असताना हे महापुरुषांनी अशा प्रकारचे उपासना करताना त्या ठिकाणी देवी उपासना करून ह्या प्रतिबंधाची निवृत्ती केली आहे कारण ती मातृशक्ती आहे या देवी सर्व भूतेनं सर्वभूतेषू मातृरूपेनं संस्थिता नमस्तश्ययी 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 नमो नम हा म्हणून देवीची उपासना केलेली आहे किंवा आचार्य म्हणतात यादी आपलं अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लवे हे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देहीचं पार्वती ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी पार्वतीकडं भिक्षा मागतात किंवा ब्रह्मचारी जो ग्रस्ताच्या घरीमध्ये करी मागतो तो पार्वतीच्या स्वरूपात त्या मातृदेवतेला पाहत असतो आणि म्हणून तिच्याकडं भिक्षा तो कशासाठी मागतो तर हे मी केलेल्या अन्नभक्षणामुळं माझ्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची अधिक स्थिती व्हावी आणि ज्ञान आणि वैराग्य मला प्राप्त व्हावं म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या जीवनचरित्रामध्ये असं आलं की त्यांना ते तर देवीचे भक्त होते काली मातेचे उपासक होते आणि काली मातेचे उपासक असल्यामुळं ते, ते त्या सगून साक्षात्कारी भक्त असल्यामुळं ते अखंड मा मा असं म्हणत असत कोणती गोष्ट करायची झाली तर ते आईला विचारत असत आईला म्हणजे आपल्या इष्टदेवतेला देवीला काली मातेला मग एकदा त्या अशा सगुण उपासकाची उपासना परिपक्व अवस्थेला पोचली की तो परमात्मा सांगतो शाम सततयुक्ताना भजताम प्रीतिपूर्वकम ददा मी बुद्धियोगम तम येनमापयाती ते असे जे भक्त असतात ते माझे भक्त जेणेकरून मला प्राप्त होईल होतील यासाठी मी त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान योगाची योजना करतो म्हणजे मी त्याला ज्ञान देतो मग तो ज्ञान कोणत्याही प्रकाराने माझ्या विठोबाचा कैचा प्रेम व्हावं आपणचे देव होय गुरु परमात्मा स्वतः त्याच्या अंतकरणात कधी कधी स्फुरद्रूप होतो किंवा तो, तो परमात्मा गुरुरूपाने त्याच्या जीवनात येतो आयुषी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेषा तेथ श्रीगुरु आपयसा भेटेजे गा भेटेचे गा हे त्या पुरुषाने आपल्या आपण केलेल्या निष्काम कर्माचं आचरण ईश्वर समर्पण बुद्धीने केला असेल तर त्याला श्रीगुरु स्वतः होऊन प्राप्त होतात जीवनमुक्तिविवेकामध्ये अखंडानंद स्वामींनी ही गोष्ट सांगितलेली आहे तर अशा प्रकारची स्थिती झाली की त्यांना तेन, हा अद्वैत बोध व्हावा यासाठी विशुद्ध असंग निर्विकार ब्रह्मतत्वाचं त्यांना यथार्थ ज्ञान व्हावं अशा परमात्म्याच्या इच्छेने त्यांच्या कोणताही प्रकारचा परिचय नसताना तोतापुरी संन्यासी त्यांना म्हणतात आताही जगन्नाथपुरीला त्यांची समाधी आहे तोतापुरी स्वामींचा मोठा आश्रम आजही आहे तर ते तोतापुरी तो स्वामी त्या ठिकाणी कलकत्त्याला आले आणि कलकत्त्याला येऊन त्यांनी रामकृष्ण परमहंसांना सांगितलं की अतिशय विरक्त संन्यासी होते तर त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी जो आलेला आहे तो जी देवीची उपासना करतो त्या देवीच्या उपासनेच्या द्वारा तुला जे काही अद्वैत ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे त्यासाठी माझी योजना झालेली आहे मी तुला आता योग्य मार्गदर्शन करणार आहे मग त्यांनी अद्वैताचं काही त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या अंतकरणात जे भक्तिप्रेमात भरलेलं होतं त्यामुळं त्यांनी त्यांना सांगितलं की पहिल्यांदा हे अद्वैत तत्वज्ञान मला आवश्यक आहे का पुन्हा त्याच्यावरती तो सांगतो त्याला प्रामाण्य तुझी मला काही साधना करायला सांगशील त्याच्याविषयी प्रामाण्य यासाठी मी आईलाच विचारतो म्हणून त्यांनी त्या ते आईला विचारलं तर त्या आईनं सांगितलं की हे खरोखरच मी तुम्हाला हा संन्यासी तुमच्या जीवनात जो पाठवलेला आहे त्याचं तू ऐक त्याच्यापासून श्रवण कर त्याने तुला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होईल मग त्यांनी सांगितलं की आईनं याला दुजोरा दिला तू म्हणतो ते बरोबर आहे आता ऐकतो मग त्याचप्रमाणे ते ऐकायला लागले ऐकायला लागले तर त्यांना त्यांनी हळूहळू अशा प्रकारचं काही ध्यान करायला सांगितलं त्या ध्यानामध्ये त्यांना पहिल्यांदा ते ध्यान करायला सांगितलं मन निवृत्ती करा आपण म्हणतो ना अवस्थेमध्ये याची अनुभूती येते एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही असा मधला वृत्ती संधीकाल तो वृत्ती संधिकाल तुम्ही साधा आणि तो वृत्ती का संधिकाल जसा जसा वाढत जाईल तसं तसं तस तुम्हाला या ठिकाणी निर्विकल्प समाधीचा लाभ होईल आणि निर्विकल्प समाधीमध्ये जे तत्त्व आहे तेच अखंड आहे अखंड आहे म्हणजे व्यवहाराचा अभाव किंवा व्यवहार या दोन्ही कालामध्ये ते समानच आहे असं त्यांनी तोला बोध करता येईल म्हणून त्यांनी सांगितलं परंतु रामकृष्ण परमहंस देवा द्या, ध्यानाला बसायचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणायचे की आता आपण जसं लय चिंतन सांगतो समजा त्याप्रमाणे सर्वच पदार्थ जे आहेत ते पदार्थ एकमेकामध्ये लीन करायचे शेवटी फक्त ब्रह्मतत्व राहील तर त्यांना ध्यान करायला लागले की ते त्यांच्यापुढं कालीमाता यायची कालीमातेचं असणारं जे देवीचं स्वरूप ते स्वरूप त्यांच्यापुढं यायचं तेव्हा त्यांनी सांगितलं की बा इथपर्यंत ठीक आहे मी प्रयत्न करतो पण काली मातेचं जे स्वरूप आहे ते माझ्या भृहमध्याच्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी प्रगट होतं आणि मला त्या त्या आनंदात मी रममान होतो तू जे पुढं सांगतो प्रकारे तिथं नही रंग नही रूप नही गु छाया निर्गुण निराकार तुही रघुराया अशा निर्गुण निराकार परमात्म्याचं दर्शन मला होत नाही तेव्हा त्यांनी फार प्रयत्न करून त्यांना आज सांगितलं परंतु ते काही व्हायचं नाही ते करायला ला लागले की कालीमाता त्यांच्या अष्टभोजीची कालीमाता त्यांच्या भ्रम त्यांना दिसायची प्रगट दिसायची तेव्हा मग त्यांनी काय केलं एक काचेचा तुकडा घेतला आणि त्यांच्या भ्रूमध्यामध्ये असं त्यांनी सांगितलं हे एकदा तुला समोर आली की कारण तुला निर्गुण निर्गाव प्रवेश करायचा तर सगुण साकाराला सोडावं लागेल आणि सगुण साकाराला सोडताना त्यांनी असं त्याच्यावर त्यांच्या भ्रूमध्यावर अनेक प्रकारच्या काचेने आवडल्या आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी त्या देवीचे हात कुठं गेले पाय कुठं गेले आ, हे मस्तक तुटून पडलं अशा प्रकारचं ते तिथं काही राहणार नाही आणि मग तुला त्या ठिकाणी केवळ असं नामरूपरहित अशा ब्रह्मतत्वाचं तुला चिंतन होईल असं काही सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांनी केलंही आणि मग त्यांना त्या ते ठिकाणी तीन दिवस निर्विकल्प समाधीचा लाभ झाला ते तोथापुरी संन्याशी म्हणतात की मी माझ्या जीवनभर चाळीस वर्ष मी तपस्या केली तेव्हा मला जी स्थिती प्राप्त झाली ह्या महात्म्याला केवळ तीन दिवसामध्ये प्राप्त झाली म्हणून त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं परंतु आत्मबोध किंवा ब्रह्मबोध हा रामकृष्ण परमहंसांना आपण प्राप्त करून दिला आपलं कर्तव्य जे ते सात महिने फक्त यांच्या जीवनात होते रामकृष्ण परमहंसांच्या पण त्याच्यानंतर मग ते काही काळ तिथं थांबले आणि नंतर असं झालं की रामकृष्ण परमहंस पुन्हा ब्रह्मबोध हो झाल्यानंतरही ते काही केवळ चिदानंद रूप शिवहोम शिवहोम म्हणत बसले नाही ते पुन्हा कालीमातेची उपासना पूजा त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव <coughs> हे सर्व त्यांचं दिसून यायचं यांना हे एक प्रकारचा बालिशपणा आहे असं वाटायचं हा तत्वज्ञानी पुरुषाचा एक अपरिपक्वपणा आहे असं त्यांना वाटायचं आणि ते परिपक्व करून घेणं ही आपली जबाबदारी या कारणाने ते तिथं सहा महिने थांबून राहिले आणि जेव्हा जेव्हा हे भावावेशात वगैरे यायचे तेव्हा ते त्या ते ते भावाविषयाचा कधी उपास करायचे कधी त्याचं हसून निराकरण करायचे अरे काय आलिया आकारा अवघे नासे आकाराचं काय चिंतन करतो त्या आकाराचं अधिष्ठान निराकार आहे गुणांचं काय चिंतन करतो माझी दया दे माझी भगवती काली ही गुणमयी आहे म्हणजे दयाघन आहे अशा प्रकारचं तू जे चिंतन करतो यापेक्षा या, या सर्व गुणांच्या आतीत असणाऱ्या तत्वाचं चिंतन करणं हे महत्त्वाचं आहे पण असं त्यांनी वारंवार सांगितलं तरी त्यांनी कालीमातेची उपासना सोडली नाही त्यामुळं त्यांनी अनेक वेळा ते नाराजही व्हायचे त्यांना सांगायचे आणि ते म्हणायचे की हे मला सुटत नाही मी जरी सोडण्याचा प्रयत्न केला तर ती काली माता माझ्यासमोर येऊन उभी राहते मी त्याला काय करू असं सांगायचे तेव्हा एक दिवस असं झालं की ते राहत असताना त्या तोतापुरी स संन्याशाला त्यांना काही अशा प्रकारचे जुलाब सुरू झाले त्या जुलाबामध्ये सेम रक्त असं पडायला लागलं पोटात मुरडा यायला लागला आणि ते एकदम व्याकुळ झाले त्याने त्यांनी मग का ते काय करायचे की पोटात मुरडा येतो म्हणून ते समाधी ध्यान करत बसायचे आणि त्यांनी त्यांना थोडी तीव्रता कमी व्हायची पण ते इतके व्हायला लागले की दिवसातून त्यांना तीस चाळीस असे वेळेला मलप्रवृत्ती व्हायला लागली आणि प्रत्येक वेळेला पोटात असह्य वेदना होऊ लागल्या पुढं पुढं त्यांना ध्यान करायलाही जमेना नंतर त्या शरीर त्यांचं चार सहा दिवसात इतकं विकलांग झालं की त्यांना चालता पण येईना आणि मग त्यांनी एक दिवस केलं की हे देह उपाधीमुळं आपल्याला हा त्रास एवढा होतो तर ह्या उपाधीचा त्याग करावा असा एकदम निर्विकल्प समाधीपर्यंत पोचलेला तत्त्वज्ञानाचा महापुरुष हां ज्याच्या ठिकाणी श्रोत्रियता ब्रह्मनिष्ठता अवदार्य सगळे गुण ज्याच्या ठिकाणी होते देह थी। भावाच्या आतीत झालेले परंतु त्यांना ते असह्य झालं आणि मग त्यांनी सांगितलं की आता काय करावं हो। तर त्यांना रामकृष्ण परमहंसराती झोपेत असताना त्यांना असं वाटलं की गंगेमध्ये आपण देह विसर्जन करावा हो। परंतु विकल असल्यामुळं ते अशक्त असल्यामुळे ते काही गंगेच्या पात्रापर्यंत जवळच पात्र नदीच्या जवळच परंतु त्यांना जाता ना मग ते गुडघ्यावर कोपरावर असे रखडत गेले आणि त्यांनी त्या गंगेच्या पात्रात प्रवेश केला तर ते त्यांना वाटलं का तर पात्र खोल आहे गंगा, अप, गंगा आप गंगामाय आपल्याला वाहून नेन म्हणून त्यांनी प्रवेश केला आणि ते, के ते बराच खाली तिथून तिथं आश्रमापासून बऱ्याच खाली ते परतिराला निघाले परत त्याला निघाल्यावर त्यांना वाटलं की अरे आपण कुठंतरी बुडायला पाहिजे होतं पण ते पात्र त्यांना पूर्ण बुडवणे इतकं कुठं आढळलंच नाही मग त्यांनीच ठरवलं की आता आपण पुन्हा गंगेमध्ये प्रवेश करायचा पुन्हा गंगेमध्ये प्रवेश केला आणि ते निघायला त्यांनी आपलं गंगेमध्ये प्रवेश केला प्रवाहाबरोबर चालायला लागले त्यांना वाटलं आपण जाऊ परंतु ते तसेच पुन्हा गुडघ्यावर याच्यावर रखडत परत आले ते नेमके आश्रमाजवळ निघाले आणि मग ते आले बाहेर योगायोग असा झाला की त्या काय काय आपण ना माया जी आहे अघटित घटना पटी अशी माया ज्या घटना कोणीच करू शकत नाही त्या घडल्या तर कुठं घडतात मायेमध्ये घडतात मायेच्या ठिकाणी हे अशा प्रकारचं सामर्थ्य आहे पुन्हा आश्रमाजवळ निघाले आणि काय झालं की त्यांच्या ते पोटात येणारा मुरडा थांबला जुलाब थांबले आणि दोन चार दिवसात ते स्वस्त झाले तेव्हा एक दिवस बसल्यावर ते रामकृष्ण परमहंसांची काही संगोष्ठी करत असताना ते म्हणणे एक गोष्ट तुला माहीत नाही पण मी तुला सांगतो म्हणे आज काय घडलं ते मग त्यांनी हा झालेला प्रकार त्यांना सांगितलं ते त्यांना लँगटा म्हणायचे म्हणजे ते होते त्याला अवधूत कोट कोटीतले आणि वस्त्रहीन राहणारे हा नागा संप्रदायाचे संन्याशी होते त्यांच्यामध्ये कपडे वगैरे घालत नाही आज एक कुंभामध्ये दिसतात नागा नागासन्यासी त्या संप्रदायाचे होते ते आणि त्यांना लँगटा बंगाली भाषेमध्ये लँगटा म्हणतात तर ते आले आणि त्यांनी ते सर्व सांगितलं आणि मी परत इथं आलो आणि आता मला बरं वाटायला लागलं की काय घडलं काय कळत नाही तर रामकृष्ण परमहंस नाचायला लागले त्यांना एवढा आनंद बरा लँगटा म्हणे तुला देवी नाईन माया कुठे या मासा माया जी नाही तिला म्हणतात माया असं आस, असं मला सांगतो म्हणे आणि माझ्या आईला तू नाही म्हणून सांगतो म्हणे सत्तारूप असणारी ज्ञानरूप असणारी माया तिला नाही म्हणतो आता तुला अनुभव आला का नाही म्हणे माया म्हणजे ती माया माया ज्या मायेला तू नाही म्हणतो तिनं तुला आत्महत्येपर्यंत प्रवृत्त केलं की नाही सबराभरीत होतं परत आत्मान तुला कुठं देह राहिलं आणि त्या देहाच्या पिढा आणि त्याच्यातून पण त्या आतीत होण्यासाठी मार्ग कोणता तर आत्महत्येचा गंगेमध्ये देह विसर्जन करण्याचा आणि तू त्या आई त्या माझ्या आईला भजन करायला लागलं तर नाही नाही म्हणतो ती या मा असं म्हणतो त्या असं त्यांचा संवाद चरित्रात आलेला आहे त्याचं चिंतन असं आहे की ह्या ठिकाणी जे सांगितलं ना आयशी जगाची ज आई आईशी निरुपाधिके जगाची जे जनके ते वंदिली मिया मुळिके देवदेवी देव आणि देवी ह्या देव दोघांचे बरेचसे आपले संप्रदाय आहेत ना तर त्या संप्रदायांमध्ये द्वैती लोकं किंवा विशिष्ट अद्वैती लोकं तर हे सांगतात की आपण माया ही मिथ्या वगैरे नाही ही ईश्वराची अचिंत्यलीला शक्ती आहे ज्याच्यामध्ये हे भेदाभेद वगैरे मानतात ना भेदाभेद तर ते म्हणतात की या ठिकाणी अचिंत्य अशा प्रकारची परमात्म्याची शक्ती आहे त्या शक्तीची सुद्धा उपासना करणं आवश्यक आहे या न्यायाने ते देव आणि देवी यांचं वंदन करावं असं म्हणून एक विषय म्हणून सांगितला आणि आ त्याच्याविषयी रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे ज्ञानोबरा यांनी जे वर्ण मंगलाचरण केलं ते देव आणि देवी यांना खरं तर असं आहे की देवीला सोडून देवाची सिद्धी होत नाही देवाची सिद्धी होत नाही आणि देवाला सोडून देवीची सुद्धा सिद्धी होत नाही दुसऱ्या प्रकाराने म्हणतात की दे काही नाही झालं तर देवी वाचून देवाचं ज्ञान यथार्थ होत नाही कारण देवाची सिद्धी होत नाही म्हणजे देव नाहीसा होत नाही तो विशुद्ध स्वरूपात असतोच पण त्याचं यथार्थ विशुद्ध स्वरूपाचं ज्ञान होत नाही म्हणून देवदेवीला वंदन केलं पाहिजे आणि देवी देवी जर केवळ देवीची उपासना केली या ठिकाणी तर देवाचं अधिष्ठान देव अधिष्ठान स्वरूप आहे बरोबर ना आणि केवळ जर देवीची उपासना केली तुम्ही आणि देवाच्या स्वरूपाला तुम्ही परित्याग केला तर त्या ठिकाणी देवीची सिद्धी होत नाही त्या ठिकाणी देवीची सिद्धी होत नाही आणि देवी वाचून सगळं जे ज्ञान आहे तुम्हाला जे ब्रह्मज्ञान म्हणतात ते ब्रह्मज्ञान वास्तव आहे का माईक आहे माईक आहे म्हणून त्या माईक प्रक्रियेतच त्या ठिकाणी ती ब्रह्मज्ञानाची वृत्ती किंवा माया बरोबर ना ती माया स्वतः सोपरनिर्वाहकत्वाप्रमाणे जा जा त्याला सोपरनिर्वाह आहे ती स्वतः जाते बरोबर ना स्वतःही निवृत्त होते आणि त्याच्या अज्ञानालाही निवृत्त करते त्याच्या अज्ञानाला निवृत्त वृत्त काही लोकांनी तर असं म्हटलं माया माया योगाशिष्टामध्ये तुझी जी वृत्ती आहे हे रामा तुझं जे मन आहे ना त्या मनालाच माया ही संज्ञा आलेली आहे आणि ते मन स्वपरनिर्वाह काय की नाही ते अज्ञानाला निवृत्त करून आपण स्वतः निवृत्त होतो म्हणजे ही सगळी कृपा कोणाची आहे मायेची आहे नाहीतर जर तुम्ही ब्रह्मज्ञानाचा अभिनिवेश धारण केला तर ती काय आहे मायाचं आहे आणि ती माया काय करते बरोबर ना त्यांनी सांगितलं की अज्ञानाला निवृत्त करते ज्ञानरूपाने पुन्हा हळळ होऊन उठते अशा प्रकार म्हणजे मायेचं परिपूर्ण निराकरण करण्यासाठी त्या मातृशक्तीची उपासना हेच त्याला साधन आहे म्हणजे ती माया त्याच्यावर पूर्णपणे अनुग्रह करून त्याला विशुद्ध स्वरूपात अवस्थान त्याचं करून देते अशा प्रकारचे संकल्पना आहे आता हे जे इथं तर तत्त्वज्ञानाचं चिंतन आहे इथं तत्वज्ञानाचं चिंतन आहे म्हणून या ठिकाणी शिव आणि शिवा किंवा शिव आणि शक्ती हे जे दोन आहेत तर या ते प्रकृती आणि पुरुष तर प्रकृतीला या ठिकाणी चिद्द किंवा सुसंवेद्य चित्त असं म्हटलं आणि पुरुषाला या ठिकाणी सत्ता असं म्हटलं आणि प्रकृती आणि पुरुष म्हणजे सत्ता आणि सत आणि चित्त हे दोन्ही कधी एकमेकाला सोडून राहत नाहीत हे दोन्ही अविभाज्य आहेत आणि त्यांचं जे ऐक्य आहे ते आनंद स्वरूप आहे म्हणजे सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे आणि त्या सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला मी आभेदाने वंदन केलं असं आपण याच्यामध्ये चिंतन केलं सकाळी बरोबर ना जे सत आहे ते चित आहे सत चित हे कोणी आहे आनंद आहे त्यामुळं या ठिकाणी जे जगत नावाचा जो पदार्थ आहे त्या जगताची ही दोन्ही जनक आहेत असं सांगितलं परंतु दोन्ही जनक आहेत असं म्हणताना त्याच्या ह्या दोन्हींना वंदन केलं नाही त्यांचं जे मूळ स्वरूप आहे विशुद्ध असणारं ब्रह्मचैतन्य त्या ब्रह्मचैतन्याला आत्मत्वाने वंदन हे इथलं मंगलाचरण आहे असं हे मंगलाचरण आहे थोडक्यात काय या ग्रंथाचा विषय काय राहील ब्रह्म ब्रह्मचैतन्याला अवशिष्ट ठेवणं किंवा म्हणजे ब्रह्मचैतन्यच केवळ आहे असं पाहणं आणि हे ब्रह्मचैतन्य केवळ ज्या वेळेला यांचा आपण निराश करू तेव्हा आहे असं नाही ज्या वेळेला हे जगत आहे जगत आहे जगत त्यावेळेला जगताचं कारण माया आहे बरोबर ना माया आहे नंतर मायेमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्य आहे त तरीसुद्धा त्या काळामध्ये ते जे एक मूळ चैतन्य आहे मुळी ते आबाधित त्यांनी असंग निर्विकार जैसचा तसंच आहे आणि ते खरं आपलं स्वरूप आहे असा निश्चय करून त्या स्वरूपात राहणं व्यवहारकाली किंवा व्यवहाराच्या अभावामध्ये ते चैतन्य नित्य जसं तसंच त्याचा विलास चालू आहे असं सांगितलं त्या काळामध्ये जर व्यवहार काला असला तर सागरावर जशा लहरी असाव्यात तशा प्रकाराने आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल विचारकाली तर जे जी सत चित आणि आनंद तिने काय आहेत एक रूप आहेत आणि अत्यंत विशुद्ध स्वरूपात अभेदरूपी द्वारा त्याला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी शिवही नाही आणि शक्ती नाही केवळ ते एक एकमेवा द्वितीय हो, तत्त्वच विराजमान आहे असं त्याला विलसत आहे वगैरे असं म्हटलेलं आहे दुसरं काही नाही असं साधारणपणे त्याचं सांगतात आता <laughs> हे बोध काय तुम्हाला काय बोध घ्यावा हे सांगण्यासाठी नाही सांगितलं देव देवीचे काय कारण बोधाच्या याच्यात त्याचा विशेष विचार होणार नाही पण आपल्या हे पारंपरिक याच्यामध्ये जे देव आणि देवी यांची दोघांची उपासना जी आहे ती दोघांची उपासना मानणाऱ्यांनी अशा प्रकारचं रामकृष्ण परमहंसांचं चरित्रातलं हे उदाहरण म्हणून आपण लक्षात घ्यायला हरकत नाही या या बोध घ्यायचा म्हणजे याच्या ठिकाणी विचारात जे आहे ते बोधा विचार करायचा विचारात शिवशक्ती दोन्हींचा काय होतो बाद होतो आणि अधिष्ठान मात्र तोवर हा हा बोध घ्यायचा याच्यामध्ये याचा बोध त्याच्यापेक्षा स्थूल मा हां हां हा, हो हो अहो मग त्याच्यामध्ये काय दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही त्या मनुष्याला पूर्वसंस्कार आणि भक्ती करावा असं वाटू वाटत नाही का आणि मिथ्या जर दे देह असला तर मिथ्या देहाचा बरोबर ना मिथ्या देहामध्ये दे ज्ञान होऊनही आत्मघाताची प्रवृत्ती व्हायची नाही काय हे काय आत्मज्ञानाचा आत्मा काय आत्महत्येची प्रवृत्ती निवृत्ती हे याचं फल काय अद्वैत बोध ज्ञानाचं काय नाही हे त्याच्या उलट हात झालेला काय चैतन्याचा विलास आहे याच्या ठिकाणी दुसरं काय म्हणायचं त्या चैतन्याचा काय आहे फक्त विलास आहे म्हणजे चैतन्याचा विवर्तच येतो हे काय याचा अर्थ त्यांना दृढ अपरोक्ष ज्ञान झालं नव्हतं असं नाही म्हणत दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर व्यवहार काय व्हावा आणि काय नाही बरोबर ना हे त्यांच्या काही हातात नाही कसा व्यवहार व्हावा कारण सुखदुःख होऊ नये हेही त्याचं फल नाही सुखदुःखचा साक्षात्कार त्याला होऊ शकतो त्यामुळे ते, ते काही सांगायचं म स्थूलमानाने ही गोष्ट दिसून येते की उपासनेच्या प्रांतामध्ये शिव आणि शक्ती ह्या दोघांची एकत्र उपासना केली जाते आणि ती उपासनासुद्धा उपयोगाची आहे आणि त्या त्या संप्रदायाचे लोक ती उपासना, उपासना तुम्हाला ब्रह्मतत्वज्ञानासाठी उपयोगाची आहे असं सांगतात एवढं सांगितलं आता तिचा स्वीकार करावा म्हणून नाही आणि तुम्ही जे म्हणता मग त्यांचा बोध झाला होता की नाही हो हो म्हणजे जे लोक असं म्हणतात त्यांनासुद्धा प्रसंगी ते कारण माया म्हणजे एकचित पदार्थ शून्य पदार्थ म्हणतात त्यांनासुद्धा माया ठकवल्याशिवाय राहत नाही अशी स्थिती आहे त्यापेक्षा हे लोक काय म्हणतात तुम्ही त्या मायेची उपासना करा मातृशक्तीची उपासना करा म्हणजे तुम्हाला हे प्रतिबंध येणार नाही कारण जसं ईश्वराची उपासना केल्यावर हो, तो का म्हणे माया होय दाशी लागे पाया जर तुम्ही ईश्वराची उपासना केला तर माया कोण आहे ईश्वराची एक अविभाज्य असणारी शक्ती आहे ती शक्तीसुद्धा तुमच्यावर कृपा करीत की जी तुम्हाला प्रतिबंध करीत होती आणि जर तुम्ही केवळ मायेची उपासना केली आणि ईश्वराची उपासना केली नाही तरीसुद्धा तुम्हाला येणारी प्रतिबंधाची निवृत्ती होत नाही उलट त्या शिवाची शक्तीची उपासना केली आणि शिवाची उपासना केली नाही तर तुम्हाला अधिक प्रकारचे प्रतिबंध येतात आणि ते प्रतिबंध किती येतात यांनी सांगितलं लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी आपण नेहमी म्हणतो लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी आता लक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि सगळे लोक देवीसाठी देवीची उपासना करतात की नाही लक्ष्मीची पण लक्ष्मीची उपासना करत असताना जर तुम्ही विष्णूची उपासना केली नाही तर त्यांनी सांगितलं नाथ महाराजांनी लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी आणि जो तो अभिलाषी ते तीय बरोबर ना तो प्रत्येक जण तिची अपेक्षा करतो की नाही मग आता लक्ष्मी मिळायला पाहिजे ना पण लक्ष्मी मिळत नाही उलट ते म्हणतात ते निधी त्याची तर त्या, त्या लागून लक्ष्मी ही विश्वगुरुहारीची पत्नी आहे ती आपली आराध्य आहे तिची आपण इच्छा करू नये तिची आप आपण आराधना करावी पण तिला न दिल्यामुळं विश्व त्या ती केलेली उपासना कोणाची करतात लक्ष्मीची तिची अभिलाषा करतात आणि ती पत्नी कोणाची आहे परमात्म्याची पण परमात्म्याला समर्पण करत नाही ती कोणाला पाहिजे आपल्याला पाहिजे अशी इच्छा करतात त्या ते पतनी पचवी तर त्याला काय करतो न गुहोर नरकामध्ये त्याचा नरक पात परमात्मा करतो आणि त्याला लक्ष्मी तर मिळत नाही त्याला पातकाची प्राप्ती होती असं सांगितलं याचा अर्थ देवाची पण उपासना आवश्यक आहे की नाही देवाची उपासना आवश्यक आहे आता पुन्हा जे काही तुम्ही म्हणता काही लोकं म्हणतात की आम्ही हे सगळे प्रकार सांगितले एक काही लोकं म्हणतात की देवाचीच उपासना करायची दे देवीची वेगळी उपासना करण्याची गरज नाही मग देवाची उपासना जर केली तर देवीची उपासना करण्याची गरज नाही असं म्हणतात त्याचं त्यांचं स्पष्टीकरण काय आहे देवी ही देवाला सोडून राहत नाही देवी ही त्याचे अनुचर आहे की त्याच्या अनुज्ञेचं पालन करणारी देवता आहे म्हणून जर मनुष्य ईश्वराची पांडुरंगाचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत पांडुरंगाचीच केवळ उपासना केली जाते आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ते जे दैवत आहे आपलं शिष्टदैवत ते प आईसाहेबांसही तिथं नाही जसं वृंदावनामध्ये युगुलाची उपासना केली जाते इथं पांडुरंग परमात्मा एकटाच आहे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग आई पाठीमागे आई साहेब पाठीमागे तर रुक्मिणी मातोश्री तर याचं कारण मग आता ते मग तुम्हाला प्रतिबंध होईल का तर प्रतिबंध होणार नाही वारकरी म्हणतो कारण का होणार नाही तर तुका म्हणे माया आणि होय काय तो अभंग आहे सगळा अभंग तुटे भवरोग संचित क्रियमान भोग आईशे विठोबाचे नाम गुच्छा खंडे जन्म सोन शके पाप जाय तो ताप हे सगळं पांडुरंगाचे केवळ पांडुरंगाच्या उपासनेचं फल की नाही आणि तुका म्हणे माया होय दासी लागे पाया सा, साक्षात माया आहे ना माया काय आहे परमात्म्याची शक्ती आहे आणि परमात्म्याची उपासना केली की ती माया काय करते परमात्म्याची उपासना करणाऱ्याला प्रतिबंध निवृत्तीसाठी सहाय्य करते इतकं नाही होय दासी त्याची दासी होते आणि त्याच्या पायाला लागते तुझे काय प्रतिबंध असतील ते मी निवृत्त करते पण उपासना कोणाची केली पांडुरंगाची आणि प्रतिबंध निवृत्त झाले की नाही आणि देवीनंच केले की नाही देवीनंच केले पण कशाच्या उपासना उपासनाबाबत केले पांडुरंगाच्या मग तिथं युगलाची उपासना सांगितली का नाही अशा अनेक परंपरा आहेत ते का एक आहे का ते आपले जे हे ना त्यांनी एक उपासना म्हणून काय उपासना दीक्षा म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे पंडित आ, कविराज काय तर ना आपल्याकडे आहे ते आप ग्रंथ कवी सगळ्या ह्या काळात सगळ्यात मोठे प हे येते <coughs> कवीराज काय नाव आहे त्यांचं आता माझ्या लक्षात नाही सगळ्यांना प्रसिद्ध आहेत तर त्यांनी ह्या आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या उपासना सांगितल्यात पण या सगळ्या उपासना ह्या यांची परिणती वेदांत तत्त्वज्ञानात होते वेदांत तत्त्वज्ञानाला अधिष्ठान करूनच ह्या सगळ्या उपासना आहेत देवोदेवीची असो एकट्या देवीची असो एकट्या देवाची असो देवा किंवा पंच पा त्याला काय म्हणतात प पाच जणांची केलेली उपासना त्याला काय पंच प पंचायतन महापूजा असो या कोणत्याही देवदेवताच्या सगळ्या उपासना ह्या वेदांतामध्येच परि वेदांत तत्त्वज्ञानामध्येच परिणत व्हाव्यात अशाच प्रकारच्या ह्या उपासनेंची योजना पुराणातल्या असो स्मृतिग्रंथातल्या असो ह्याच्यामध्ये किंवा का परंपरेने काय आलेल्या असो या, या सगळ्यांचं फलित काय आहे वेदांत तत्त्वज्ञान औपनिषदीय ब्रह्मज्ञान हेच त्या सगळ्यांचं फलित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यासाठी हे थोडं सांगितलं हे जे शब्द आहे तिथं म्हणून ते मी या वंदिली मुळीके देव देवी आणि याच्यात तर आपण सकाळी चिंतन केलंच आहे की सत आणि चित आणि आनंद सत आणि चित याला देव आणि देवी अशी संज्ञा त्यांनी दिलेली आहे दुसरं काही विचार करायचं कारणच नाही इथं आता हे किती किती या कितीतरी दुरून याच्यावर कितीतरी शंका काय 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 येईल इथं काही नाही सत जे आहे ते चित्त आहे आणि सतचित एक आहे आणि त्यांचं ऐक्य हे आनंद आहे बरं ना आणि तिथं सतचित जर दोन्ही एक आहे तर आनंद त्यांना सोडून कधीच नाही यालाच म्हणतात सच्चिदानंद असं सांगितलं मग या ठिकाणी सच्चिदानंद पद जे आहे विशुद्ध सच्चिदानंद कोणत्या शब्दाने वाच्य होईल सच्चित पदाचं तरी वाच्य आहे का नाही म्हणून या ठिकाणी सुद्धा त्यांनी अशी योजना केली का जो त्याला एकाला शिव आणि एकाला शिवा किंवा एकाला शिव आणि शंकरी प्रकृती आणि पुरुष अशा प्रकारची नावं दिली किंवा शिव आणि शक्ती अशी नावं दिली एवं हेचे आद्ये वंदिले येण्याचे आनंदे आता मागुती विषदे विवरित त्याची आता हे पहिल्या ओवीमध्ये जे मंगलाचरण केलं त्याचंच विषदीकरण किंवा स्पष्टीकरण आपले गुले महाराज सांगायचे की मी अमृतानुभवाचं मला गुरुजींनी सांगितलं होतं चिंतन करायला आजानुपेक्षा खाली काही पारायण करा असं सांगितलं होतं पण माझ्याकडून ती घडली नाही पण मी घरी दररोज त्याचा स्वाध्याय करतो पण मला सर्वात मोठं अडचणीची ओवी वाटते पहिलीच असं ते म्हणायचे अमृतानुभवाचं का था चिंतन काही झालं नाही असं ते म्हणायचे ज तर ते म्हणायचे की आईशी हे निरूपाधिक हे शब्दच माणसाला इतका घोटाळ्यात टाकतो का ही दोन्ही निरुपाधिक कशी असं काही चिंतन झालं नाही त्यानंतर ते म्हणजे मी अनेक लोकांकडून ऐकलंही त्याच्यामध्ये पण मला काही समाधान झालं नाही म्हणा असं समाधान कधी वाटलं नाही म्हणणे कारण आईशी हे निरुपाधिक दोन्ही निरूपाधिक कशी शिव आणि शक्ती किंवा देव आणि देवी असं म्हणायचे तरी समजा आपण हे जे सकाळी चिंतन केलं याने जणू काय आपल्याला थोडंसं त्याचं स्पष्टीकरण झालं असं समजून आपण पुढच्या व्यव्हीकडं प्रवृत्त हो आ? है <laughs> <laughs> जो प्रियोचे प्राणेश्वरी वलथे आवडीचे सरोवरी जरी ह्या अमृतानुभवामधून देव आणि देवी हेच दोन उपास्य आहेत त्याच्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान होणार नाही अशा भूमिकेतूनही ह्या मंगलाचरणाकडं कोणी पाहिलं तरी त्याच्या पदरात पुष्कळ काही पडत म्हणजे त्या त्याची काही ना काहीतरी तिकडं गती झाल्याशिवाय राहणार नाही आता इतकं स्थूल बुद्धीनं घ्यावं याच्यासाठी हा ग्रंथ नाही पण याच्यात मध्ये कोणी जर पाहिल आता ह्या ग्रंथाला पूर्णपणे काश्मीरी शैवांचा हा ग्रंथ आहे असं म्हणून त्याच्याकडं पाहतात काश्मीरी शैव परंपरेला अनुसरणाराच हा ग्रंथ आहे असं अनेक पंडितांनी हे केलं आता त्याला कोण काय करणार आहे की नाही आता जे शिव आणि हे एकमेकाला सोडून राहत नाहीत असं पुढचं वर्णन आले म्हणजे त्याचा अर्थ ते शिवाची शक्ती हे विशेष नाही एकमेकाला कधीच सोडून राहत नाही म्हणजे ती काय झाली त्याचं विशेषणच नाही झाली का विशिष्ट अद्वैतच आलं की नाही याच्यामध्ये शिव आणि शक्ती हे परस्परांना कधीच सोडून राहत नाहीत असं सांगितलं परस्परांना सोडून राहत नाही असं म्हटलं म्हणजे ती त्याचं विशेषण झाली की नाही मग हा ग्रंथ कशा झाला विशिष्ट अद्वैताचा झाला की नाही आणि परमात्म्यामध्ये कधीच अफूट राहून हे जगदरूपी हे विश्वरूपी हे चित्र तुम्हाला दिसतं असं जर तुम्ही म्हटलं तर या ठिकाणी शुद्ध अद्वैताचा वल्लभाचार्यांचा शुद्ध अद्वैताचा संप्रदाय झाला की नाही वल्लभाचार्यांचं तुम्ही नेहमी नेहमी हीच वाक्य योजणार ना तरी सरळ सरळ विशिष्ट अद्वैताकडं किंवा शुद्ध अद्वैताकडं जातील की नाही आणि शिव आणि शक्ती या दोघांचंही नमन केलेलं आहे त्यावरून द्वैत हे दोन शिव आणि शक्ती हे दोन आहेत असं वेद ह्या अमृतनभावामध्ये प्रतिपादन केलेलं आहे की नाही द्वैत माधो आद द्वैत जे आहे मधु मुनींचं ते नाही काय याच्यामध्ये असं स्पष्ट होईल ही सगळे आध्या भाषेत कसं आहे त्याचा अपवाद कसा केला आहे आणि आद ध्यारोप आपवादातून निष्प्रपंच तत्व जे आहे ते कसं सांगितलं ही गोष्ट काय प्रत्येकाच्या बुद्धीवर आरूढ होईल अशा प्रकारची नाही ग्रंथ तसा जटिल आहे गहण अशा प्रकारचा आहे आता हेच शब्द आपण बोललो आणि आता हे बोललो की याचा विशिष्ट आद्वैत सिद्ध होत नाही का नाही माधव आद, माधवद्वैत सिद्ध होतं का नाही आणि याच्यामध्ये शुद्ध अद्वैतही सिद्ध होतं की नाही भेदाभेद म्हणलं तर निंबार्काचार्यांचं द्वैत सहिष्णू अद्वैत सिद्ध होतं का नाही बरोबर आहे की नाही आणि अनिर्वचने ख्याती मानून याची संगती लागत नाही का मग ती मानली तर शंकराचार्यांचं शंकर अद्वैत सिद्ध होत नाही का केवळ अद्वैताचा सिद्धांत याच्यात नाही का मग आता याच्यात सगळे सिद्धांत दिसायला लागले आरशामध्ये माणसाने जसं पाहं तसं तो जि तोंड केलं जसं अवयव विक अंगविक्षेप केला सगळा तिकडं दिसतो की नाही तसं तुम्हाला दिसू लागेल ऐक नाही आणि त्यांनी तुम्हाला प काय होईल बुद्धीमध्ये अधिक घोटाळा होईल बुद्धीमध्ये अनेक गुंतागुंत होईल परंतु त्याच्यामध्ये ठळक प्रमेय जे आहे ते प्रमेय तुम्हाला प्रमे दिसणार नाही याच्यासाठी काय आहे एकच ही विचाराची पद्धती आहे ज्या पद्धतीला अनुसरला असताना निश्चित आपल्याला सिद्धांत दिसला पाहिजे आणि तो आपल्याला आत्मसात झाला पाहिजे तो इथम इथम रूपाने निश्चित झाला पाहिजे नाहीतर मग काय होईल आपल्याला त्याच्यापासून काही प्राप्त झालं असं नाही काही फलश्रुती प्राप्त होणार नाही म्हणूनही या काही लोकांनी जे याचं केवळ अद्वैताकडे सांगताना खूप मोठं इतरांचं खंडन केलेलं आहे तर ते करणं पण आवश्यक आहे जर कोणाच्या बुद्धीत आलं तर केलं पाहिजे जर कोणी आला शु शुद्ध अद्वैतवाला म्हणायला लागला की हे शुद्ध अद्वैताचा सरळ सरळ ग्रंथ आहे तर काय करणार आपण तिथपर्यंतच ठेवणार का त्यांना ऐक नाही आपल्या संप्रदायामध्ये शुद्ध अद्वैताचा आपला संप्रदाय आहे का विशिष्ट अद्वैताचा आहे का अचिंत्य भेदाभेद मानणार आहे का असं नाहीच ना त्यामुळं आपल्याला त्याला शंकर तत्त्वज्ञानाकडे जात असताना जर हे काही प्रतिबंध आले तर जसं खडा बाजूला करावा लागतो तसं याच्यामध्ये असे स्थळं निवडावी लागतील का जेणेकरून तुम्हाला इथं शुद्ध अद्वैत किंवा विशिष्ट आद्वैताचा गंधसुद्धा याच्यामध्ये नाही असंच तुम्हाला सिद्ध करावं लागेल शेवटी ग्रंथ काही सिद्ध झाला केवळ अद्वैताचाच ग्रंथ सिद्ध झाला असं तुम्हाला करावं लागेल आणि जर तुम्हाला याच्याबद्दल शंका नसली ह्या प्रक्रिया जर तुम्हाला लागत प्रत्येक वेळेला जर त्या तुम्हाला केवळ अद्वैत सिद्धांताकडं श्रुतीप्रतिपाद्य युक्ती अनुभवाच्या अविरुद्ध आप आपल्या बरोबर ना अशा जर तुम्हाला गेल्या तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये फारसे श्रम करण्याचं गरज नाही आणि खंडन मंडन करण्याचं पण गरज नाही कारण तिथं सांगतात ते त्याप्रमाणे इदम इथम रूपाने जर तुम्हाला बुद्धीवर आरूढ झालं तर मग हे करण्याची गरज नाही ऐक नाही आता दुसरी ओळी जो प्रियोचे प्राणेश्वरी बोलत हे अमृतानुभवाचा अभ्यास कसा करावा हाही एक प्रश्न आहे पुन्हा अमृतानुभवाचं चिंतनाची दिशा कशी ठेवावी हे आपल्याला ठरवावं लागेल याच्यामध्ये कारण हे अशी अशीच ठिकाणी येणार त्याच्यामध्ये जो प्रियूचे प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारुस्थळी एकाहारी एकांगाचा जो <coughs> प्रियूची प्राणेश्वरी आवडीचे सरोभरी उलथे चारुस्थळी एकाहारी एकांगाचा याचा अन्वय आहे त्या अन्वयाप्रमाणे जर पाहिलं तर जो प्रियूचू चारुस्थळी एकांगाची एकाहारी आवडीचे सरोभरी प्राणेश्वरी उलथे जो प्रियोची जो प्रिय असणारा तो प्रिय चारुस्थळी म्हणजे सुंदर अशा ठिकाणी स्थळ चारू म्हणजे सुंदर सुंदर अशा स्थळावर एकांगीची एकांगाची म्हणजे एकाच अंगाची म्हणजे आपल्या एकाच अधिष्ठानावर आणि एकाहारी म्हणजे एकाच पंक्तीला आणि किंवा एकांगाची म्हणजे आपल्या एकपणा मोडून न देता एकाहारी म्हणजे एकाच पंक्तीला एकाच पंक्तीला आवडीचे सरोवरी म्हणजे आवडीच्या वेगात तो प्राणेश्वरी उलथे प्राणेश्वरी म्हणजे देवी देवीच्या रूपाने तो उलतो म्हणजे देवीच्या रूपाने तो रूपांतरित होतो किंवा देवा देवीचं रूप धारण करतो असं सांगितलं म्हणजे आता मौलीने जे हे सांगितली ना ओवी ह्या ओवीत येणाऱ्या पण निराकरण होत जातील देव आणि देव देवी वंदन केलं पण त्या देवदेवीचं स्वरूप काय आहे तर देवदेवीचं देव देव स्वरूप असं आहे ते म्हणतात एक मुळीके मुळीके म्हणजे अधिष्ठानावर देव आणि देवी हे त्या अधिष्ठानावर भासमान होणारे आहेत एकाच अधिष्ठानावर भासमान होणारे देव आणि देवी पण देव ते म्हणतात जो प्रि जो प्रियूची जो प्रिय असणारा चांगलं बघा प्रिय जे शब्द दिसतात मूळ ग्रंथातले मूळ शब्द कारण बाकीचं चिंतन तर पुन्हा ते करणारच आहे पण आपल्याला इथं प्रियच काय प्रिय असणारा म्हणजे परम प्रेमास्पद असणारा जो परमात्मा आहे बरोबर ना तो शिव आहे तोच काय करतो चारुस्थळी म्हणजे अत्यंत सुंदर स्थळाच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी चारुस्थळ म्हणजे शुद्ध असणारं जे अधिष्ठान परमप्रेमास्पद असणारं जे अधिष्ठान त्या अधिष्ठानावर हा प्रिय प्रिय म्हणजे परमप्रेमास्पद असणारा शिव बरोबर ना हा शिवच काय करतो एकांगाची इथं एकांगाची म्हणजे आपला अंग जे आहे ते एकच आहे एकच आहे म्हणजे ते आधी ते एकपणा त्याचा कधीच मोडत नाही ते एकच एक एकच राहतं निरपेक्ष एक त्या एकपणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ न देता एकाहारी म्हणजे एकाच पंक्तीला एकाच पंक्तीला म्हणजे शिव आणि शक्ती हे दोघंही एकाच पंक्तीला राहतात म्हणजे अर्धनारी नटेश्वराप्रमाणे जसं अर्धनारी नटेश्वराचं रूप काही एकच पंक्तीला राहतं की नाही अर्ध ते आणि अर्ध हे अर्ध असणारं न अर्धनारी नटेश्वर त्या पार्वती मातेचं अर्ध आणि भगवान शंकराचं अर्ध त्याला म्हणायचं अर्धनारी नटेश्वर ते एकाच पंक्तीला काय करतात आवडी आवडीचे सरोभरी सरोभरी म्हणजे आव आ, आ, वेग आवडीच्या वेगाने तो असणारा प्रिय तो शिव तोच काय होतो चारुस्थळी त्या चारू म्हणजे त्या अधिष्ठान स्वरूपावर एका हरी एकांगाची दोघांचं अंग काय आहे एकच आहे तो ते एकांगाची काय करतो आवडीचे सरोभरी उलथे काय प्राणेश्वरी उलथे म्हणजे प्राणेश्वरीच्या रूपाने तो उलटतो उलटतो म्हणजे प्राणेश्वरीच्या रूपाने तो नटतो म्हणजे एकच परमा एकाच अधिष्ठानावर तो परमात्मा आवडीच्या भरामध्ये तोच प्राणेश्वरी रूपाने होतो किंवा देवीच्या रूपाने होतो असा सरळ अर्थ झाला बरोबर ना आणि त्यांचं अधिष्ठान कोण चारू स्थळ आता हे सगळे ते चाळीकवार डॉक्टर सांगायचे त्यांच्याजवळ तेरा चौदा अमृतानुभव होते आणि सगळे चांगल्या चांगल्या विद्वानांचे होते त्याच्यामध्ये काही लोकांनी हे जे मूळ आहे याचं ह्या प्रकरणाचं हे सगळं शृंगारिक आहे असं त्यांनी सांगितलं होतं तर त्याचे कारण त्याचे वात्शायन जे मुनी आहेत त्यांनी जे कामशास्त्र केले काम त्या कामशास्त्रामध्ये हे पारिभाषिक शब्द आहेत हे चारू स्थळ एकांग एकाहारी उलथे आवड हे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या शृंगारशास्त्रातले हे सगळे पारिभाषिक शब्द आहेत असं त्यांनी सांगितलं परंतु आता हे पारिभाषिक इथं तर काही शृंगारशास्त्राचा हा ग्रंथ नाही परंतु रूपकामध्ये तो संपूर्णपणे अद्वैत तत्त्वज्ञानाच्या स्पष्टीकरणासाठी तो बसतो म्हणून त्यांनी हे प्रकरण अशा रीतीनं माऊलींनी सांगितलेले असं ते सांगायचे तर ते सांगतात जो प्रियूची प्राणेश्वरी जो प्रियूची चारुस्थळी एकांगा एकांगाची एकाहारी आवडीचे सरोभरी प्राणेश्वरी उलथे असं त्याचा अनुवाद केला याचाच अर्थ जो प्रिय आहे म्हणजे जो प्रिय म्हणजे कोण शिव तो चारुस्थळी म्हणजे आपल्या स्थळावर म्हणजे आपल्या सुंदर असणाऱ्या आधिस्थानावर एकांगाची आपला एकपणा न मोडता एकाहारी म्हणजे एका पंक्तीला कसं अर्धनारी नटेश्वराप्रमाणे एका पंक्तीला आवडीचे सरोभरी आवडीच्या वेगात आणि प्राणेश्वरी उलथे प्राणेश्वरी उलथे म्हणजे प्राणेश्वरी रूपाने तो या ठिकाणी परिणत होतो किंवा प्राणेश्वरीचं रूप धारण करतो अशा प्रकारे याचा अन्वयानुरूप अर्थ या, या, या ठिकाणी दिला आता या जे काही शिवकल्याण स्वामी आहे या बोईच्या संबंधाने काय सांगतात जो प्रियुचिकी प्राणेश्वरी म्हणजे पुरुषाची प्रकृती अवधारी सच्चिदत्वे जे कुसरी बोललेली मागे आता एक धागा घ्यायचा त्यांनी आपल्याला या ठिकाणी शिव आणि शक्ती प्रकृती आणि पुरुष ह्या शब्दांचा अर्थ प्रकृती म्हटलं का स्वसंवेद्य असणारं चित आणि पुरुष म्हटलं की केवळ सत्ता मात्र असं या दोघांना म्हटलेलं आहे आणि ह्या दो दोघी दोघांचं ऐक्य म्हणजे आनंद आपण सांगितलं सकाळी नाथ महाराज म्हटलं सत्पद ते ब्रह्म आणि चितपद ते माया आनंदपदी जया म्हणती हरी असं पाहिलं आहे ना तर तीच गोष्ट इथं सांगतात ते जो प्रियुचिकी प्राणेश्वरी आता स्पष्टीकरण करायला सुरुवात केलं ते म्हणतात आम्ही शिवशक्ती यांचं आनंदाने वंदन केलं आता आनंदाने जे वंदन केलं म्हणजे याचा अर्थ काय सांगितलं आम्ही शिवशक्तीचा या ठिकाणी सत आणि चिता असा अर्थ केला आणि त्यांच्या ऐक्याला आनंद असं म्हटलं हा भाग आत्तापर्यंत आला आता हे असं का म्हटलं त्याचं विवरण आम्ही पुढं करू म्हणतात आता मागुती विषदी विवरुतेची आता मागून आम्ही त्याचं विषदीकरण स्पष्टीकरण करत आहोत ते स्पष्टीकरण असं आहे जो प्रियूची की प्राणेश्वरी जो प्रिय आहे ना तोच प्राणेश्वरी आहे किंवा म्हणजे पुरुषाची प्रकृती अवधारी प्रियूच प्राणेश्वर आहे म्हणजेच प्रकृतीच काय आहे प आपलं पुरुषच काय आहे प्रकृती आहे या अवधारी आणि सच्चिदत्वे जे कुसरी बोललेली मागे सच्चिद अशा प्रकारचं कुसरी कुसरी शब्दाचा अर्थ कौ, आहे क कौशल्य आम्ही ज्या कौशल्याने सत आणि चित ह्या दोघांना दोघांचं निरूपण केलं कशामध्ये शिव आणि शक्तीच्या रूपाने तीच कुसरी तेच कौशल्य आम्ही मागं सांगितलेले आहे दो पणे रूपा ती त्या आवडीचं प्रति परिनिजात्मैक्य स्थिती बंगलीचं नाही आता ते आपल्या मूळ पदावर कायम राहतात शिवकल्याणस्वामी ते म्हणतात पणे रूपा येते दोनपणाने ते तुम्हाला रूपाला येतात म्हणजे अभिव्यक्त दोनपणाने येतात ते आवडीचं ये पुरती पण ते केव क येतात फक्त आपल्या आवडीनं दोनपणाला येतात आवडीचं पुरती म्हणजे आवडीनंच आवडीपुरतंच ते काय होतात द्वैतभावाला प्राप्त होतात परिनिजात्मयक स्थिती भंगलीच नाही परंतु त्यांचं असणारं दोघांचं जे ऐक्यस्थिती आहे त्या ऐक्यस्थिती कधीही भंगली नाही याचा अर्थ ते सत आणि चित आपल्या महिमेमध्ये राहूनच त्या ठिकाणी द्वैताचा भास निर्माण करतात आणि त्यावेळेला त्यांचं मूळ स्वरूप जे आहे मूळ म्हणजे विशुद्ध चैतन्य स्वरूप ते अभंगच राहतं ती स्थिती कधी त्यांची भंगतच नाही निजावडी करून पुरुषाची प्रकृती पण अथवा आवडी जरी पण तरी आईता तोची आता निजावडी करून तो न आपल्या आवडीनं तो पुरुषाची पण आवघे तो पुरुषच काय होतो प्रकृती भावाला प्राप्त होतो अथवा आवडे जरी पण किंवा त्याला तो बरं ना आता अथवा आवडे जरी पुरुषपण किंवा त्याला पुरुषपण जरी आवडलं म्हणजे त्याला केवळ सद सन्मात्रत्व जर आवडलं तरी आयता तो तर तो काय असतो तो आयता म्हणजे स्वतःसिद्धत्व असतो जर तोच म्हणजे जो पुरुष सद् जे आहे तेच काय येतं चिद चिद्रुपत्वाला प्राप्त होतं आणि जर त्याला आपलं सन्मात्र स्वरूपच आवडलं तर त्यावेळेला काय करतो तो प्रकृतीचा पार परित्याग करून आपल्या स्वतःच्या महिमेत राहतो म्हणून तरी आईतात होती तर तो स्वतःसिद्ध आहेच आहे याचा अर्थ प्रकृ त्याच्या ठिकाणचं जे प्रकृतित्व आहे ते प्रकृतित्व आगमापायी आहे बरोबर आहे ना त्याच्या ठिकाणी जे प्रकृती भावाला येणं आहे ते आगमापायी आहे आणि ज्या वेळेला तो प्रकृती भावाला प्राप्त होतो तेव्हा तोच प्रकृती भावाला प्राप्त होतो दुसरं काय होत नाही पण त्याच्या आवडीनं जर त्याला कधी प्रकृती भावाला यावं वाटलं तर तो प्रकृती भावाला येतो आणि त्याला जर आवडीनं आपल्या शुद्ध स्वरूपात राहावं वाटलं तर तो प्रकृती भावाचा काय करतो त्याग करतो बघा प्रकृती भावाचा त्याग करतो आणि त्याचा आई त्या पुरुष भावामध्ये म्हणजे स्वमयी स्वयमयीमने प्रतिष्ठित हा असंही तो राहतो सत्ता विचारू जाता तर व ज्ञान मात्रची तत्वता ज्ञान मात्र विचारता सत्ता मात्र जर आपण ते कसं होतं तर ज्यावेळेला तो प्रकृती भावाला येतो म्हणतो ना आपण म्हणजे ज्यावेळेला सत्तेचा विचार करायला जातो तर सत्ता काय आहे ज्ञान मात्रच आहे तेच त्याचं प्रकृती पुरुष प पुरुषाचं प्रकृती भावाला येणं आहे बरं तेच पुरुषाचं प्रकृति जेव्हा विचार करायला लागतो आपण तेव्हा सत जे असतं त्या सजचा विचार करायला लागलं का चित्तला सोडून ते कधी नसतंच म्हणून तिथं काय असतं सत्ता विचारायला गेलं तर ज्ञान मात्रच राहतं आणि ज्ञान मात्र विचारिता सत्ता मात्र आणि जर तुम्ही केवळ ज्ञानाचा विचार करू गेले तर खाली काय राहते सण मात्र त्या त्या ठिकाणी अवशिष्ट राहते आता हे जे दोन्ही प्रकार तो आवडीचाचे व्यवहार एरवी दोन्ही न होणं साचार सुख मात्र एक आता हे जे दोन्ही प्रकार हे दोन्ही प्रकार म्हणजे प्रकृती आणि पुरुष त्या प्रकृतीचं पुरुष भावाला येणं किंवा आपलं पुरुषाचं प्रकृती भावाला येणं किंवा प प्रकृती भावाचा परित्याग करून आपल्या मूळ शुद्ध स्वरूपात राहणं हे दोन्ही प्रकार आहे हा आवडीचाच व्यवहार आहे तो ज्या वेळेला हा संपूर्ण जगत उत्पत्तीचा व्यवहार प्रकृतीच्या द्वारा करतो ती सुद्धा त्याची काय आहे आवडच आहे आणि ज्या वेळेला तो त्या त्याचाही त्याग करून आपल्या शुद्ध महिमेत राहतो हा दोन्ही त्याच्या आवडीचा व्यवहार आहे हा वामांगचा लाईला असो तो हा चा चा आ, लाश्युणा। 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 तो हा जगद्रूप आभासो तांडवमीशे कळासू दाविशी आता ही ओळी त्याच्यातच बसणारी ऐक नाही हे तांडव नृत्य जे अर्धणारी नटेश्वराप्रमाणे परमात्मा करतो तर त्याच्यामुळे वामांगीचा जो विलास आहे तर बरोबर ना तर वामांगी म्हणजे वामांगी म्हणजे प्रकृती आहे की ना तिचा हा विलास आहे तोच हे जगदरूप आहे म्हणजे तो त्या प्रकृतीचा जो परिणाम आहे तोच हे जगदरूप आहे दुसरं काही नाही आणि ती त्याला सोडून नाही म्हणून आता हे जे दोन्ही प्रकार तो आवडीचाच व्यवहार म्हणजे हे झालं पाहिजे की ज्यावेळेला कोणत्याही प्रकारात आपण आपल्या शुद्ध स्वरूपात राहिलो तरी आवड आवडी नाही आणि ज्यावेळेला आपण व्यवहार कालात येतात जसं परमात्मा ह्या उत्पत्तीचा व्यवहार त्याच्या ठिकाणी दिसतो हा सुद्धा व्यवहार काय आहे आवडीचाच व्यवहार आहे येरवी दोन्ही आणि खरं जर पाहिलं त्याच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही न होणे साचार सुख मात्र दो एक दोन्ही नाही त्यावेळेला खरं काय आहे एक सुख मात्रच आहे म्हणजे त्यांनी काय केलं प्रकृती आणि पुरुषाला जर त्यांनी चित्त आणि सत ही नावं दिली तर त्या दो दोन्हींचं जे ऐक्य ज्या ठिकाणी होतं त्याला सुख हे नावं दिलं आणि ते सुखस्वरूप जे आहे ते आवडीनं जरी प्रकृती रूपाने तो परिणत झाला पुरुष तरी सुद्धा ते शुद्ध स्वरूप एकच आहे आणि ज्या वेळेला प्रकृतीचा त्याग करून त्याने त्या, त्या प्रकृतीला आपल्यामध्ये लीन करून घेतलं तरी दोन्ही मिळूनही सुखमात्र सुख एक, सुखमात्र एकच आहे म्हणजे ते सुख जे आहे ते अपरिणामी अशा प्रकारचं सुखस्वरूप ते मात्र एकच आहे ऐकून म्हणजे एकच चैतन्य आहे एवं दोन्ही प्रकारे आवडीचे सरोभरी काजे निजात्मसत्ता उन्हीपुरी कधीच नव्हे एवम दोन्ही प्रकारे अशा दोन्ही प्रकाराने आवडीचे सरोभरी त्या आवडीच्या वेगाने काजे निजात्मसत्ता परंतु जे निजात्मसत्ता आहे जे मूळ स्वरूप आहे ते उन्हीपुरी कधीच नव्हे ते कधी न्यूनही झालं नाही आणि ते कधी परिपूर्ण झालं असंही नाही ते मूळचंच परिपूर्ण आहे त्याच्यामध्ये राहस आणि आधिक्य हे कधीही होत नाही कधीच चिनो हे त्याच्यासाठी सांग म्हणजे थोडक्यात काय आहे हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते हे जगताची उत्पत्ती स्थिती लयाचा कोणताही व्यवहार झाला ही सगळी आद्यारोपाचीच भाषा आहे बरोबर ना तरी हा सगळा जरी व्यवहार झाला तर त्याची मूळ निजात्मसत्ता मूळ आत्मसत्ता जी आहे ती त्या ठिकाणी कधीच उणी होत नाही म्हणजे काहीही व्यवहार की किती व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे असं कितीही जरी व्यापार त्या ठिकाणी जगद उत्पत्ती सतीलयाचा ना कोटी ब्रह्मांड कितीही उत्पत्ती झाली स्थिती राहिली लय झाला तरी ह्या सगळ्या व्यवहाराचा त्या अधिष्ठान मात्राशी कधीही संबंध होत नाही उन्नीपुरी कधीच नव्हे त्यासाठी उदाहरण देतात जेवी कापुराचा रवा उजाळत्वे घ्यायचे जेव्हा तरी परिमळाचा ठेवा हलवे ना म्हणजे काय आहे हे जगत झालंच नाही याचा विचार कर करण्यापेक्षा जे आहे ऐक नाही जे अनिर्वचनीय आहे अर्थात स्वरूप आहे तुच्छ आहे त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा विचार करावा जे नाही त्याचा विचार करून काय त्याला फलश्रुती मिळणार आहे याच्यामध्ये तर त्यांनी आपला विचार जो करायचा तो विचार असाच करा कोणताही व्यवहार जरी झाला तर सगळा व्यवहार जो आहे आस्थिभाती प्रियाच्या अधिष्ठानावरच चालू आहे नामरूपाचा कितीही व्यवहार जरी झाला आणि नामरूपाचा कितीही व्यवहार आपण त्याचा संकोच केला तरी त्याच्यामुळं प्रियामध्ये काही बदल होत नाही आणि कितीही नामरूपाचा व्यवहार वाढला तरीसुद्धा नामरूप म्हणजे जगत आहे तेव्हा त्या ते जगताचा किंवा जगतकारणाचा विचार करण्यापेक्षा जगदानी अधिष्ठानाची जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीतच राहावं म्हणजे त्या वस्तुस्थितीनंच असावं ऐक नाही किंवा वस्तुस्थिती हेच माझं काय आहे स्थित वस्तू हेच माझं काय आहे रूप आहे स्वरूप आहे अशा महिमेत राहावं असं हे ही याच्यातून फलश्रुती मिळते आपल्या ह्या ग्रंथाच्या चिंतनाने बाकीच्यानी काही मिळणार नाही म्हणून सांगतात की उदाहरण सरळच आहे कापुराचा रवा उजाळत्व घे जे जेव्हा कापरा कापराचा जो रवा आहे मृदूपण आहे ते जर आपण घ्यायला गेलं तर परिमळाचा ठेवा हलवेना तो काय म्हणतो कापराचा बरोबर ना कापराचा रवा म्हणजे कापराचा जो सूक्ष्म असा मृदुता आहे त्याचं ग्रहण करायला गेला आणि तो काय म्हणला मला फक्त मृदुताच ग्रहण करायची परिमळाचा ठेवा घ्यायचा नाही असं जरी म्हटला तरी परिमळाचा ठेवा हलवेना त्याला त्या सुगंधाचा जो लाभ होणार आहे ठेवा तो त्याला हा त्याच्यामध्ये हलवेना म्हणजे दूर करता येत नाही मृदुता घ्यायला गेला का सुगंध हा त्याला येणारच हा इथं कापुराचा रवा उजाळत्वे घ्यायचे जेव्हा कापुराचा रवा हा उजाळ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण श्वेत वर्णाचा रूपाने त्याला श्वेतता त्याची घ्यावी असं जर तो म्हणायला गेला तर त्याच्या ठिकाणी सुगंध हा येणारच सुगंधाला दूर करून केवळ उजाळत्व किंवा के श्वेतत्व त्याला ग्रहण करता येणार नाही अथवा मृदुत्वी चाडधरी तरी परिमळाची सरोभरी एवम दोन्ही प्रकारे सरिसाची पाडू तर ते म्हणतात अथवा मृदुत्वी चाडधरी जर त्याच्यातला मृदूपणा मला प्राप्त व्हावा अशी त्यांनी चाड धरली म्हणजे इच्छा केली तरी परिमळाची सरोवरी त्याला पूर्णपणे परिमळ हा त्याचा प्राप्त होणारच सरोवरी म्हणजे पूर्ण सुगंध हा त्याला प्राप्त होणारच एवम दोही प्रकारी सरिसाची पाडू दोन्ही प्रकाराने काय सारखाच प्रकार आहे सरिसाची पाडू सारखीच तुलना आहे दोन्ही कोणतं एक घ्यायला गेलं का दुसरं येतच असतं तेवी प्रकृती पुरुष प्रवाही आवडीशी चुकी नाही भलतैशी उलथात एकीच कडे तेवी प्रकृती पुरुष प्रवाही या प्रकृती आणि पुरुष यांचा जो प्रवाह आहे म्हणजे अनादी कालापासून चालत आलेला प्रकृती पुरुष हे दोन्ही अनादी आहे की नाही दोन्ही अनादी आहे त्या प्रकृती पुरुषाच्या अनादी प्रवाहामध्ये प्रवा आवडीशी चुकी नाही ती आवडी जी आहे ती कधी चुकलेली नाही म्हणजे दोन्ही काय होतं आवडीनंच होतं म्हणजे जगद उत्पत्तीचा व्यवहार होतो तेव्हा प्रकृती पुरुषामध्ये आवडीनंच होतो आणि जगताचा जेव्हा उपसंहार होतो त्यालाही कारण कोण आहे आवडीच आहे बरं आवडीची चुकी नाही आवडी कधी एकमेकापासून विलग होत नाही भलतहीशी उलत आहे एकीकडे दोन्हीकडेही उलतला तरी म्हणजे प्रकृती रूपाने तो उलतला बरोबर ना म्हणजे प्रकृती रूपाला तो प्राप्त झाला तरीसुद्धा किंवा प्रकृतीला त्याने आपल्या विशुद्ध स्वरूप आपलं लीन करून आपल्या विशुद्ध स्वरूपातला तो प्राप्त झाला तरी भलतशी उलत एकीचकडे ती एकाचकडं म्हणजे एकाच बाजूला जरी उलतली प्रकृतीच्या किंवा पुरुषाच्या बरोबर ना पुरुषाच्या बाजूला म्हणजे प्रकृती पुरुष रूपामध्ये लीन झाली किंवा पुरुष प्रकृती रूपाने उलतला म्हणजे जगत कारणत्वाला प्राप्त झाला तरी दोन्ही सु दोन्हीमध्येही कारण कोण आहे आवडीच आहे जगताच्या उत्पत्तीलाही कारण झाला तेव्हाही आवडच आहे आणि जगाला उपसंहार केला तेव्हाही त्याला कारण कोण आहे आवडच आहे एकीचकडे आता एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवायची आपण सकाळी चिंतन केलं ही आवड आवड म्हणजे माणसाला त्याला जीवन काय काय करेल तो जीवनमुक्तीचे विलक्षण सुख वगैरे हो ही आवडच आहे ना तर खरं आवड शब्दाचा अर्थ असा आहे की लहान मुलं जसं असतं ना आवड कशी झालं म्हणतं एखाद्या गोष्टीपासून काही फलश्रुती नाही आणि ती गोष्ट ते म्हणत लहान मुलं खेळत असतं त्याच्या लहान मुलाला खेळण्यामध्ये काही फार मोठा फलश्रुती होती असं नाही ती त्याची कशी असते आवड असते असं असं आपण म्हणतो तसं इथं आवडीच्या वेगात ह्या सगळ्या गोष्टी घडतात परंतु असं जरी घडलं तरी ते आवड मात्र त्याची कुठंच चुकत नाही आवड म्हणजे त्या सत आणि चित प्रकृती आणि पुरुष यांच्या आनंदात आवडी त्यांनी सांगते ना ह्या दोन्हींच्या दोन्हींचं ऐक्य म्हणजे काय आहे आनंद आहे त्या आनंदात कधी त्रुटी पडत नाही त्याची आनंद स्वरूपता अभंगच राहते दुःख संबंध विवर्जित अशी ती जी आवड आहे ती केवळ सुखस्वरूप सुखस्वरूपच असते जरी या विलासरिती आवडीशी हानी होती तरी काय मागवती या कौतुकाची हां तर ते म्हणतात जर या विलास रीती हा जर त्या शिव आणि शक्तीचा विलास होत असता आणि या रीतीमध्ये आवडीची हानी होती जर त्यांची आवडीची हानी झाली असती म्हणजे त्यांच्या आनंदात जर काही ऊन झालं असतं तरी काय मागुती या कौतुकाची तरी हे कौतुक तरी परत परत मागुती म्हणजे पुन्हा पुन्हा हे कौतुक कशाला केलं असतं याचा अर्थ लीलेने त्यांनी हे सगळं जरी केलं बरोबर आहे ना तरीसुद्धा त्या मूळ स्वरूपाची कोणत्याच प्रकारची हानी होत नाही आणि जर हानी होत असती तर त्यांनी ही लिला प्रियूची पा प्राणेश्वरी उलथे असं कधी झालं असतं का झालंच नसतं सत्तेशी सत्तात्वाची आवडी ते चिद्रूपाची परवडी चितचिदत्वानं सत्ते, संडी सत्तेचे निबळे बरोबर ना सत्तेशी सत्तात्वाची आवडी ते म्हणतात सत्तेला जर सत्या सत्तेचीच आवडी असेल त्या दोघांनी परस्परापासून काय ठरवलं हो भिन्न व्हायचं सत्तेला काय वाटलं म्हणजे शिवाला काय वाटलं की आपण शिवपणाचीच राहावं सत्तत्वाची आवड आहे पण शिवपणाने राहतं त्या ते, ते चिद्रूपाची परवडी तोच काय झाला सत्य दिगंबर महाराज लक्षात येते ना सत्तेला सत्तेचीच आवड आहे मग सत्तेला काय वाटतं आपण सत्तेच्याच रूपाने राहावं पण ती राहू शकते का का जिथं सत्य आहे जेच आहे तेच चित आहे तेच चित आहे म्हणून ते चिद्रूपाची परवडी सत्ता सत्ता स्वतःला सत्तारूपानेच केवळ घ्यायला गेली का त्या ठिकाणी चिद्रूप आल्याशिवाय राहत नाही चिद्रूपाची परवडी तिथंच चिद्रूपाचा काय होतं परवडी म्हणजे प्रकार तुम्हाला अनुभवायला येतो चित चिदत्वा न सांडली आणि चितणी ठरवलं की आपलं आता किंवा प्र प्रकृतीनं ठरवलं आपल्या स्वरूपाचा आप पर, आप परित्याग करायचा स्वर चितणी चित चिदत्वा न सांडली चितचं चिद्रूप चित काही सा स्वतःला सांडू शकत नाही कारण सांडायचं त्याने चिदाने चिदत्वाला सांडायचं म्हणजे ते काय असत व्हायला लागेल हा हा ते काय होईल असत होईल त्या सत्तेचे निबळे त्या, त्या कारण चित असतला सोडून राहतच नाही आणि त्या सत्तेच्या बळावर चित चिदत्वाला कधी सांडू शकत नाही जरी त्यांनी म्हटलं तरी सांडू शकत नाही आवडी म्हणजे जे आनंदो तेने सच्चिदत्व नव्हे भे भेदू दोही स्वादू आनंदाचा इथं आम्ही आवडी आवडी हा दोन काही ह्या ग्रंथातला एक पारिभाषिक शब्द आहे तर त्या आवडी शब्दाचा अर्थ आहे आवडी म्हणजे आनंद आवडी शब्दाचा अर्थ काय आहे आनंद आहे जेणे सच्चिदत्व नव्हे भे भेदू ज्या कारणाने सच आणि चित यांच्यामध्ये भेद होऊ शकत नाही ते एकमेकाला सोडून स्वतंत्र रीतीनं राहू शकत नाही म्हणून दोही परी स्वादवा आनंदाचा दोन्ही प्रकाराने काय सत चितला सोडत नाही चित सतला सोडत नाही आणि सत चित जिथं असतं ते आनंद त्या सच सोडत नाही म्हणून जिथं सत आणि चिद हे दोन्हीमध्ये जर भेद नसेल तर मग दोन्ही प्रकाराने काय झालं सतनी चितला सोडलं नाही तरी आनंदच आहे आणि चितनी सतला सोडलं नाही तरी आनंदच आहे दोही परिस्वाद व आनंदाचा दोन्ही प्रकाराने रसास्वादन कोणाचं होतं आनंदाचंच रसास्वादन होतं किंवा आनंदाचीच उपलब्धी होते म्हणजे जगामध्ये कोणताही प्रसंग आला कोणताही प्रसंग आला तरीसुद्धा आपल्या आनंदात इतकिंचितही उणीव होत नाही आणि तो आनंद म्हणजे कधीही नाश न पावणारा असा आनंद आहे बरोबर ना कधीही नाश न पावणारं सत्ता आहे आणि कधीही नाश न पावणारी अशा प्रकारचं ज्ञान आहे हे त्याचं स्वरूप आहे आणि स्वरूप कायम अखंड जसेच्या तसंच आहे किती जगन अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न होऊ नाहीतर नाश ही सत्ता जेवका तो आहे असो आवडीच्या सरोभरी आवडी, आवडी शब्दात अर्थ इथं आनंद असा घेतला आहे ही आवड जी आहे ती आनंद आणि ज्या वेळेला आपण हे विवर्तवादाच्याच कक्षेतून केवळ चिंतन करतो त्याच्यात रंगनाथ महाराज परभणीकरांनी काय ते आवडीचं स्वरूप सांगितलं माहिती आहे का थे थे, थे थे ते काय म्हणतात आम्हाला आवड सांगायचीच नाही आम्हाला आवड सांगायचीच नाही तुम्हाला जगताची प्रतिती येते म्हणून शिवशक्ती शिव हा शक्तीच्या रूपाने उलटतो किंवा शक्ती, शक्ती जी आहे ती शिव शिवरूपाने विलसते एकमेकाला सोडून नाही तर आवडी सांगायची नाही का तिथं सांगायचं म्हणजे असंच वृक्षचिंतन करावं लागतं आवडी शब्दाची उपेक्षा करावी लागते ऐकी नाही कारण तुम्हाला केवळ प्रक्रियात्मक सांगायचं पण सच्चित हा असं अर्थ घेतला तर आता मात्र आवडी जशी तशी राहते का नाही आनंद आवडी शब्दाचा काय अर्थ आहे आनंद तिथं आता सांगितलेला अर्थ होईल की लहान बालक ज्याप्रमाणे काही फलश्रुती नसताना करते साखरे महाराजांनी त्यांच्या अमृतानुभवामध्ये हा अर्थ लिहिला की या ठिकाणी आवड याचं ते, ते बालकाला का करतं तर केवळ आवडीनं करतं करतं म्हणून त्याला आवडीनं करतं म्हणतं कारण फलश्रुती दिसत नाही कार्यकारण भाव ज्ञात नसताना हे घडत जातं वास्तविक इथं सत आणि चित घेतलं तर आनंद जे आहे तो आनंद जसाचा तसाच राहतो सच्चित आनंद आ, 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 या या ठिकाणी काय म्हणतो ह्या सर्व व्यवहारांनी किंवा व्यवहाराच्या अभावाने की बरोबर ना किंवा उत्पत्ती आणि लयानी असंस्पर्शित अचुंबित असं जे तत्त्व आहे ते सांग हे तत्व अवशिष्ट ठेवतात हे तत्त्वज्ञान होईल का नाही अशा प्रकारचं हे तत्त्वज्ञान यामध्ये सांगितलं आणि आवडीचा अर्थ आनंद केला ठीक आहे असो आवडीच्या सरोवरी आपना स्वीकारी त्या आनंदामाधारी दुसरी नाही आता ते म्हणतात आवडीच्या सरोवरी म्हणजे आवडीच्या वेगाने ते काय करतं आपना स्वीकारी ते आपलंच आपल्याला स्वीकारतं म्हणून त्यांनी दिलं ना आनंदाची डोही आणि आनंद तरंग आणि आनंदाचे अंग आनंदाची आवडीच्या वेगाने आप आपना ते आपल्याच आपल्याला स्वीकारतं सत्कोणाला चित्च्या रूपाने कोणाला स्वीकारता आपल्याला आणि चितको स सच्च्या रूपाने कोणाला स्वीकारता आपल्याला आणि दोन्हीमध्ये काय असतो आवड म्हणजे आनंद अनुष्युता असतो म्हणून म्हणतात आपापना स्वीकारे त्यांनी आपल्याच आपल्याला स्वीकारलं की नाही आणि त्या आनंदामाजारी दुसरे नाही आणि त्या आनंदामध्ये दुसरं काय आहे का आनंदामध्ये कोणी आनंदच आहे सतमध्ये कोणी सतच आहे चित्तमध्ये कोणी चित्तच आहे आणि कोण आहे कोणी आहे ऐक नाही दुसरं काही नाही जाणावे भोग्य भोक्तृत्वाची या भोग्य भोक्तृत्वाची हे पाहिजे भो बहुतेक तिथं भोग्य भोक्तृत्वाची हे परी परी चारुस्थळी एका ते हरी म्हणजे निजानंदी नुरी उरे आ, दुसरे याची एक ओवीच वेगळी झाली होते का जानावे ही ओवी चार चरणं झाली का जाणावे भोग्य भोक्तृत्वाची परी परी चारुस्थळी एका ते हरी म्हणजे निजानंदी नुरे उरी दुसरे याची हां परी चारुस्थळी एक एका ते हरी म्हणजे नाही हे दंड पुढं मागे झाला आहे का नाही ना बघा मग पुन्हा जाणावे भोग्य भोक्तृत्वाचे परी परी चारुस्थळी एक एकाते हरी म्हणजे निजानंदी नुरेवरी दुसरे याची असं तर इथं भोग्य भोक्तृत्वाचे परी जाणावे म्हणजे भोग्य आणि भोक्तृत्व यांचा परी म्हणजे प्रकार जर आपण जाणायला गेलो भोग्य आणि भोक्तृत्व यात म्हणजे भोक्ता आणि भोग्य अशा प्रकारचं द्वय जर मांडायचं आणि त्याला जाणायचं जर म्हटलं परी चारू स्थळी एक एकएकाती हरी परंतु चारू स्थळामध्ये चारू स्थळामध्ये म्हणजे त्या विशुद्ध आत्मस्वरूपाचं ठिकाणी ते एक एका ते हरी एक, एक, एक एकाला काय करतं पोटात घालतं बरोबर ना एक एकाला पोटात घालतं म्हणजे सत कोणाला पोटात घालतं चितला घालतं बरोबर ना, बरो ना? आणि सत चित्दो कोणाला पोटाला घालतात च आणि आनंद काय करतो सत चितला काय करतो हे याचं पहिल्यांदा आपला अनुवयानुरूप अर्थ पा जाणावे भोग्य भक्तृत्वाचे परी आपण ह्या भोगता आणि भोग्य यांचा काय प्रकार आहे हे जर आपण जाणू गेलो तर काय होतं जाणायला गेलो परंतु काय होतं जाण भोगता कोण आणि भोग्य का कोण असं जर आपण प्रकार जाणायला गेलो तर चारुस्थळी म्हणजे जे विशुद्ध त्यांचं अधिष्ठान चैतन्य आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी भोग्य आणि भोक्ता आपण पाहायला गेलो तर एक एका एक ते हरी तर ते काय करतो भोग्य आणि भोक्ता हे एकमेकाचं काय करतात हरण करतात अपहरण करतात म्हणजे भोग्य भोक्ता दोनपणाने राहतच नाही म्हणजे निजानंदी दुसऱ्याची उरी नुरे म्हणजे आपल्या निजानंद स्वरूपामध्ये काय होतं एक आ, आ, एक दुसरे याची नुरे निजानंदामध्ये दुसरं दुसरं म्हणजे कोण भोग्य आणि भोगता म्हणून त्या आनंदामध्ये दुसरं कोणी राहतच नाही तिथं काय राहतो केवळ आनंदच राहतो त्या ठिकाणी भोग्य आणि भ्रांत भोगता हे राहतच नाही भोग्यभोक्तृत्वाचा प्रकार जर आपण करायला गेला तर भोग्यभोगता हा भ्रम ज्या अधिष्ठानावर होतो ते, ते हो। हो। आ नंदरूप अधिष्ठानाच अवशिष्ट राहतं किंवा विचाराने भोग्याचं स्वरूप पाहायला गेलो आणि भोगत्याचं स्वरूप पाहायला गेलो तर दोघंही राहत नाही त्या ठिकाणी फक्त काय राहतं आनंदच राहतो ठीक आहे ना त्या ठिकाणी फक्त उपलब्धी कशाची होते आनंदाचीच होते भोगता आणि भोग्य राहतो का खरं तर त्याचा आशय असा आहे का जोपर्यंत भोग्य भोक्तृत्व भ्रांती असते तोपर्यंत विशुद्ध आनंदाची उपलब्धीच होत नाही विशुद्ध आनंदाची उपलब्धी ही केवळ अद्वैत स्वरूपातच होते आणि त्या अद्वैत स्वरूपात भोग्य भोगता सापडतच नाही की नाही मग तिथं काय आहे केवळ आनंद आहे आ आ हां अट्टी अट्टी ते तर काय सरळच आहे त्याच्या ते भोग्य भोगता पण ते त्याच्यामध्ये आनंदामध्ये सापडत नाही म्हणजे काय झालं आनंदामध्ये ते, 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 ते वेगळेपणाने सिद्ध होत नाही असा अर्थ घ्यायचा आनंदाने आनंदाच्या वेगळेपणाने सिद्ध होत नाही आणि ज्या वेळेला आपण भोग्य भोगता यांचा यांचा हे करायला जातो शोध घ्यायला जातो भोग्याचं आणि भोगत्याचं वास्तविक स्वरूप काय तर ते भोग्य आणि भोगता हे जे काही त्रिपुटीचं स्वरूप आपण विचारांती पाहिला जातो त्यावेळेला आपल्या हातात भोग्य भोगता येत नाही म्हणजे उपाधीचे धर्म येत नाही आपल्या हातात उपहित येतं बरोबर ना की जे आनंद येतं आणि त्याच्यामध्ये भोग्य आणि भोगत्याची सिद्धी होत नाही अस असा अर्थ आणि तुम्ही सच्चित म्हटलं तर त्याच्या ठिकाणी निजानंदी नुरेउरी दुसरे याची म्हणजे निजानंदामध्ये त्याची दुसऱ्याची म्हणजे सत आणि चितची उ, उ उरी म्हणजे ते शिल्लक राहत नाही शिल्लक राहत नाही म्हणजे वेगळेपणाने शिल्लक राहत नाही असं घ्यावं लागेल तिथं ते वेगळेपणाने शिल्लक राहत नाही सतचित हे काय होतात आनंदपदी जया म्हणती हरी असं पण इथं ते म्हणतात ना की निजानंदी उरी नुरे निजानंदामध्ये ते उरतच नाही उरतच नाही म्हणजे काय दुसऱ्या रूपाने उरत नाही किंवा वाच्य स्वरूपाने सिद्ध होत नाहीत सत आणि चित शब्द हे वाच्य शब्दाने त्या ठिकाणी ते स्वरूपाने सिद्ध होतात किंवा स्वरूपाने राहतात परंतु ते विषय मात्र होत नाही सत आणि चितपदाचा विषय मात्र विषय रूपाने उपलब्धी त्यांची होत नाही चारू स्थान म्हणजे भोग्यस्थान जे की उत्तम आनंद सदन जेथे भोगी दुजेपण हरपवणी जाते आता इथं चार हे जे सगळे शब्द पारिभाषिक आहेत ना आवडी शब्दाचा आनंद अर्थ केला आता इथं चारू स्थान म्हणजे भोग्यस्थान चारू स्थान म्हणजे हां हां झालं ना पण इथं चारू स्थळी एका अंगाची हे झालं परी चारू एक एका एकएकाती हरी ठीक आहे म्हणजे विशुद्ध स्वरूपातच नाही एक एकात हरवतात आणि इथं काय म्हणलं स्थान म्हणजे भोग्य स्थान असं आहे पण इथं चारू स्थान म्हणजे भोग्य स्थान जे की उत्तम आनंद सदन जेथे भोगी दुजेपणा हरपवणे जाते ठीक आहे चारू स्थान म्हणजे भोग्यस्थान भोग्यस्थान म्हणजे कोणतं स्थान आनंद सदन म्हणजे आनंद स्वरूप आणि त्याच्यामध्ये ज्या आनंद स्वरूपामध्ये त्या आनंद स्वरूपाच्या भोगामध्ये बरोबर ना त्याचा जर भोग घ्यायला म्हटलं तर त्या ठिकाणी भोगता आणि भोगी राहतच नाही मग काय दुजेपणा हरपवणे जाते त्या ठिकाणी द्वैत पूर्णपणे हरपून जातं म्हणजे त्या विशुद्ध स्वरूपामध्ये सद चीद आनंदपदाची वाच्यता जाऊन केवळ विशुद्ध सन छन्मात्र चिन्मात्र आनंद घनत्व त्या ठिकाणी अवशिष्ट राहतं अहो आवडीचं प्रते नावेक पण भासू येते परी भोगी साठवते एक एका माझी आता ही एक होई आहो आवडीचं प्रते म्हणजे आवडीच्या पुरतंच फक्त म्हणजे आवडीच्या भरात आवडीत जो का आवडीचा काल आहे तेवढंच फक्त नावेक दुजेपणा भासू हो येतं म्हणजे त्या आवडीच्या पुरतं म्हणजे तुम्हाला जी आवड उत्पन्न होते म्हणजे इथं ज्या काळात फक्त त्या पदार्थांची प्रतिती येते तेवढाच काल दुजेपणा भासू हो येते दृष्टीसृष्टीवादे की नाही तेवढ्याच कालामध्ये तुम्हाला हा द्वैत फक्त प्रतितीला हो येतं परिभोगी साठवते हो एक कामाची परंतु त्याचा भोग भोग्य शब्दाचा अर्थ केला आनंद बरोबर ना म्हणजे त्याचं विशुद्ध आनंद स्वरूप त्याप्रमाणे तिथं मात्र एक एका माझी साठवते ते सच्चे निवृत्त होतात असं नाही त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी आनंदा लीन होऊन जातात त्याच्यामध्ये साठवले जातात आनंदाला सोडून तर ते ला राहतच नाही म्हणून ते दोन्ही त्या एकामध्ये साठवून जातात जेवी नटिया वेशे नटे तई नारीपणेची प्रगटे पुरुषत्व ही आटे आपुलेची पोटी जेवी नटिया ज्याप्रमाणे एखादा नट असतो तो नटत काय होतो नारीच्या वेशाने नटे तो स्त्रीच्या वेशाने न नटतो तरी नारीपणेची प्रगट आहे आणि त्यावेळेला तो काय होतो नारी स्वरूपानेच प्रगट होतो, होतो पुरुषत्व ही आटे आपुलेची पोटी आणि त्या ठिकाणी आपलं जे पुरुषत्व आहे ते पुरुषत्व त्याचं काय होतं आपल्याच पोटामध्ये म्हणजे त्या नारी स्वरूपामध्ये ते आटून जातं कारण तो आता सगळे स्त्रीवेश धारण केलेला आहे तो ज जेव्हा हे नाट्य करील त्या नाट्यामध्ये त्याचं पुरुषत्व त्या स्त्रीरूपामध्ये आटून गेलं हां सवेचे रायाचे संपादी तरी नारी पणा रूपाची अवधी शेवटी दोन्ही न होणी त्रिशुद्धी बहुरूपी मात्र आणि तोच माणूस आहे ज्याने स्त्रीरूपाचा उपसंवार केला आपलं पुरुषरूपाचा उपसंहार केला नारू रूपाने नटला आणि तोच पुन्हा सवेचे रायाचे संपादी त्याने पुन्हा काय केलं राजाचं सोंग घेतलं पुरुष रूप राजाचं सोंग घेतलं तरी ना नारीपणाची अवधी नारीरूपाची अवधी त्याच वेळेला त्याच्या स्त्रीरूपाचा काय झाला शेवट झाला उपसंहार झाला पण शेवटी आणि शेवट दोन्ही न होणी त्रिशुद्धी बहुरूपी मात्र आणि खरं जर पाहिला तो स्त्री पण झाला राजा पण झाला नाही आणि स्त्री पण झाला नाही तो काही त्याचं मूळ स्वरूपच आहे शेवटी दोन्ही न होणे स्त्री झाला नाही राजाही झाला नाही तरी बहुरूप त्रिशुद्धी बहुरूपी मात्र परंतु तो केवळ बहुरूपी हे मात्र त्याचं स्वरूप आहेच बहुरूपी हे त्याचं शुद्ध स्वरूप जे आहे तो खरा होता बहुरूपी तो नव्हता राजा आणि तो नव्हता नारी तो बहुरूपी हे त्याचं काय आहे त्रिशुद्धी बहुरूपी मात्र तो केवळ बहुरूपीच आहे टी आवडीच्या सरोवरी उलथता ती एकुसरी परी भोगतव निर्धारी त्यांचाची तया आवडीच्या सरोवरी आवडीच्या वेगाने उलथता एकुसरी या कौशल्याने जरी तो उलथ उलथला म्हणजे जणू काही परिणाम पावला म्हणजे विवर्तरूपाला प्राप्त झाला बरोबर ना विवर्तरूपाला प्राप्त झाला त्वरी भोग तो निर्धारित आहे पण त्याचा जो भोग घेतला त्या बहुरुपयानेच केला ना तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे का किंवा हरिपाठातला अभंग आहे बहुरूप्याचं बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पावनी तयासं धन देते संन्यासाचा वेष बहुरूपाने घेतला संन्यासी झाला का तो नाही झाला त्यांनी स्त्रीचा वेष घेतला तर झाला नाही पण बहुरूपी जो आहे तो आहेच आहे हे मात्र खरं आहे त्याचं रूप तो ही सगळी रूपं आवडीनं कधी तो राजा होतं तर कधी तो नारी होतो बहुरूपी त्याचप्रमाणे आवडीनं कधी हे जो आनंद आहे बरोबर ना आनंद जो आहे कधी सत्व होतो तर कधी चि कधी म्हणजे ज्ञानाचा व्यवहार करतो कधी अस्तित्वाचा व्यवहार करतो परंतु हे दोन्ही काय कशाने करतो आवडीनं पण त्याचं मूळचं रूप मात्र काय आहे जे आहे ते तसंच आहे अबाधित आहे आवडीच्या सरोभरी उलथता येसरी या कौशल्याने आवडीच्या भरात जरी तो उलथला म्हणजे तो रूपांतराला प्राप्त झाला तरी निर्धारित त्याचाच येत आहे पण त्याचा त्या राजावयशामध्ये किंवा स्त्रीविषयामध्ये त्याला जो भोग झाला हा भोग त्या राजा राजेपणाने दिला हं की त्याला त्या स्त्रीपणाने दिला का त्याचाच त्या भोग झाला त्या त्याचाच भोग त्याला झाला अथवा साखरेच्या स्त्रीपुरुषा भोग तरी साखरेच सरिसा म्हणून भोगी नुरेचे ठसा दुजेपणाचा जर साखरेचे स्त्री आणि पुरुष केले म्हणजे आखंडार्धाचं उदाहरण आहे ना हे सुद्धा साखरेचे जर स्त्री पुरुष केले तर भोग तरी साखरेच सरीसा तर भोग कोणा झाला साखरेचा स्त्रीचा साखरेच्या पुरुषाला भोग झाला म्हणून भोगी नुरेचे ठसा दुजेपणाचा त्यामुळं ते भोग होऊनही दुजेपणाचा ठसा किंवा चिन्ह त्या ठिकाणी उमटलं नाही त्याचं एकत्व अभंग राहिलं एक एका ते गिळूनी साखरेची साखरे धनी तेवी उभयता जाती हरपोनी आनंदी ये एक एका ते गिळुनी आ आ एक एका ते गिळुनी एकाने एकाला गिळलं तरी साखरेची साखरे धनी साखरेने साखरेची काय झाली तृप्ती एकाने एकाला गिळलं साखरेने साखरेच्या पुरुषाला गिळलं तर तृप्ती कोणाची झाली साखरेनेच साखरेची काय केली धनी किंवा तृप्ती तिला प्राप्त झाली तेवी उभयता जाती आरोपणी आनंदी येणे त्याचप्रमाणे हे ये जे मूळ आनंद स्वरूप आहे या आनंद स्वरूपातच ते शिव आणि शक्ती हे दोन्हीही या आनंदामध्ये हरपून जातात म्हणजे सामावून जातात यालाच म्हणजे शिवशक्ती समावेशन ते प्रकृती नव्हे ना पुरुष कोणी एक सुखविलास भोगतयाचाची तयासं दुसरे विण आता तिचं म्हणतात ते ते प्रकृती नव्हे ना पुरुष ते प्रकृतीही नाही आणि पुरुषही नाही कारण सगळा सच्चे आनंदावरच हा नामरूपाचा विलास चालू होता आ त्याच्यामध्ये खरं नामरूप नाही तर त्या ठिकाणी हां हे <laughs> म्हणतात नामरूपाचं कशाला आता घ्यायचं नामरूप कशाला पुन्हा पुन्हा घ्यायचं खरं जर पाहिलं तर आता तुम्ही आदिस्थानाकडून पाहिलं तर साखरेच्या स्त्री आणि पुरुष हे दोन आहेत ना मग त्यांना ते प्रकृती नव्हे ना पुरुष ते प्रकृती पण नाही आणि पुरुषही नाही कोणी एकच सुखविलास काही एक इथं कोणी एक अशा प्रकारच्या सुखाचाच हा चाललेला काय आहे विलास आहे सुख आपल्या सुखाने त्या ठिकाणी सत्तेचा आणि चैतन्याचा व्यवहार करत आहे एकच सुख एकच सुख भोग भोगतयाचाचे तयास आणि तेच आपला भोग घेत आहे आणि दुसरी विणं आणि त्या ठिकाणी द्वैत द्वैता वाचून ते सुखद सुखाचा काय घेत आहे भोग घेत आहे असं सांगितलं आता पुरुषाची प्रकृती तो पुरुषाची होय निश्चिती निगुती किंवा प्रकृतीविषयी पती आपलाची आपण आता पुरुषाची प्रकृती पुरुषाची जी प्रकृती आहे ती पुरुषाची निगुती निश्चिती होय पुरुषाची जी प्रकृती आहे ती कोण झालेला आहे तो पुरुषच त्या पुरुषाची काय झालेलं आहे प्रकृती झालेला आहे किंवा प्रकृतीमेशे पती आपलाचे आपण किंवा प्रकृतीच्या मिशाने तो आपलाच आपण पती झालेला आहे प्रकृतीच्या निमित्ताने तो आपणच आपला पती झालेला आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही म्हणजे हा सगळा जो व्यवहार आहे हा चैतन्य सागरावरचे असणारे चैतन्याचेच हे तरंग किंवा कल्लोळ आहे अशी अनुभूती आहे ही ही अनुभूती ही अमृत अनुभूती आहे नाही का स्वरूपाशी पालटू हे आणि स्वसंवेद्यताही राहे तरी आपला भोगव हे आपणाशी तेव्हा स्वरूपाला तर पालट होत नाही स्वरूपामध्ये पालट तर होत नाही आणि स्वसंवेद्यताही राहे आणि त्याचं स्वसंवेद्यताही आफूट जसंच्या तसं राहतं आणि स्वरूपात पालट तर होत नाही तरी आपला भोगव हे आपणाचे तर असं जर झालं म्हणजे आपला भोग आपण घेतला हे कधी होईल माहिती आहे का स्वरूपाशी पालटू नव्हे स्वरूपामध्ये तर काही बदल झाला नाही आणि स्वसंवेद्यताही राही आणि आपलं स्वसंवेद्यत्व सो स्वयंप्रकाशत्वही आबाधित राहिलं बरोबर तरी आपला हे आपण तरच आपला भोग आपल्याला होतो तरच आपली आनंदरूपता बरोबर ना तरच आपल्या आनंदरूपतेचा भोग आपल्याला होतो यालाच म्हणायचं ना पुन्हा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पडेल हे कधी होईल स्वरूपामध्ये तर पालट झाला नाही स्वरूपामध्ये परिवर्तन झालं नाही आणि स्वसंवेद्यता राही आणि स्वसंवेद्यता जशीच्या तशी स्वयंप्रकाश संवेद्यता आहे स्वरूपामध्ये आपल्या सत्तेमध्ये बदल झाला नाही तरच या ठिकाणी आपला तर भोग तरच आनंद होईल म्हणजे स्वसंवेदता आणि सन्मात्रता असतील तरच तुम्हाला आनंदाचा भोग भोग होईल म्हणजे आनंद होईल म्हणजे तरच तुमची आनंद रूपता आबाधित राहील म्हणजे सचिद आणि आनंदाला तुम्ही कधीच सोडून राहिले नाही तरच तुमची सचिद आनंद रूपता राहील स्वतः सिद्ध की नाही तिला सोडून बाजूला जायचं नाही आप आप आपला आपण भोग येथे दिसती दोन्ही भाग स्वरूपा अभंग भंगीना पै आपला आपण भोग आपणच आपला भोग घ्यायचा येथे दिसती दोन्ही भाग आपणच आपल्याला भोग घ्यायचा आहे इथं द्वैत दिसतं का नाही त्यांनी सांगितलं ना या ठिकाणी एक सांगत असताना दोन वचनं लागली की नाही आपणच आपला भोग घेतो इथं दोन भाग असल्याशिवाय भोग भोगाला दोन पाहिजेत मग येथे दिसती दोन्ही भाग दोन भाग दिसतात इथं परंतु जर तुम्ही याचा अर्थ सच्चित आणि आनंद असा जर केला भोगाचा अर्थ आनंद असा केला आणि शिव आणि शक्तीचा अर्थ सत चित्त आणि सत असा जर केला तर दोन्ही भाग परिस्वरूप स्वरूप अभंग भंग येण्यापैकी आपलं जे आत्मस्वरूप आहे ते अभंगच राहतं आणि ते कधी भंगत नाही कधी होईल जर स्वरूपाला पालट झाला नाही म्हणजे आपल्या आप मूळ स्वरूपात कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही ते अपरिणामी राहिलं आणि त्याची स्वसंवेद्यता ही अभंग राहिली तर त्यामध्ये त्याला खरा आपलाच आपल्याशी भोग होतो तरी आपला भोग होय आपणाशी असा भोग ही भोग आता हे कौशल्य स्वसंवेद्यता अभंग राहिली पाहिजे आणि आपल्या सत्तेमध्ये पालट होता कामा नये तरीच आनंद राही तरीच आनंदाने आपला भोग आपल्याला घेता येतो म्हणजे आपला आनंदानेच आनंदाचा भोग घेता येतो आपला आपण भोग येथे दिसते दोन्ही भाग स्वरूप अभंग भंग पै परंतु आपला स्वरूप जे आहे ते मात्र अभंग आहे म्हणजे आपला भोग आपण घेतो असं दोन भाग दिसतात परंतु असं असूनही आपलं स्वरूप मात्र अभंग आहे जसं बहुरूप्याला त्या ठिकाणी तो राजाच्या रूपाने भोग घेत आहे आणि नारीच्या रूपाने भोग घेत आहे असं दोन दिसत असतील तरी खऱ्या अर्थाने तो बहुरूपी आपलाच भोग नारी रूपाने किंवा राजारूपाने आपला भोग आपणच घेत आहे अशा प्रकारचं उदाहरण दिलं आता सांगतात ये विषय आणि वचनं भोग्य भक्तृत्व भेदविणं हा अभिप्राय सुचवणं बोलीला असे ते म्हणतात ये विषयी अनेक वचनं याविषयी आणखी एक वचन आहे की ज्या ठिकाणी भोग्य भक्तृत्व भेदेविनं ज्या ठिकाणी हे आम्ही कोणतं सांगितलं भोग्य भोक्त्रा असा भेद दिसत असूनही त्याचं बरोबर ना भोग्यभोक्ता असा भेद दिसत असूनही तो भोग्य भोक्ता भेद तत्वता नाही तो आपणच आपला आनंद घेत आहे असं आम्ही आता सांगितलं आता भोग्य भोक्तृत्व भेदेविनं भोग्य आणि भोक्तृत्व यांचा भेदा वाचून हा अभिप्राय सुचवणं बोलेला असेल हा जो अभिप्राय याचं सूचन करून आम्ही आत्तापर्यंत बोललेलं आहे अजून पुढं सांगतात आवडीचे वेगे एक एका ते गिळिती अंगे की द्वैताचे नि पांगे उगळी ते आहाती उद्या भाऊ पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय